नमस्ते सर्वांना गुड इव्हिनिंग सर्वांना नमस्ते गुड इव्हिनिंग तर आवाज वर क्लिअर सांगा आज खूप महत्वाचा असा टॉपिक आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती आणि या टॉपिक वरती बऱ्याच परीक्षेमध्ये म्हणजे प्रत्येक पेपर एक आणि पेपर दोनमध्ये मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये उदाहरण असेल किंवा याच्याबद्दल जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये पण प्रश्न विचारले जातात तर पहा यासाठी पटपट जॉईन व्हायचं हो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जे लाईकचं बटन आहे पहा ते प्रेस करायचं आप आहे आपल्या मित्रांना पहा शेअर करायचा आहे व्हिडिओ आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जी पुढची कार्यवाही आहे तर ती आपण पहा या ठिकाणी करणार आहोत यस क्लिअर आहे आवाज येत आहे तर थँक्यू सर ठीक आहे आपल्या ठिकाणी पटपट पटपट शेअर करून टाका आपला व्हिडिओ या ठिकाणी या टॉपिकसाठी थँक्यू ओके वंदना पांडे मॅम तर पण लाईक करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी आतमध्ये यायचं आहे लाईक करून या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे म्हणजे तुम्हाला काय कमेंट वगैरे करायचे असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहा इतर जे काही पहा प्रश्न आहे ते पहा कृपा करून विचारू नका टॉपिक संदर्भात तुम्ही प्रश्न विचारू शकता मध्ये मध्ये इतर जे काही प्रश्न असतील तुमच्या शंका वगैरे असतील परीक्षेसंदर्भात किंवा इतर त्या आपण हो। पास शेवटी या ठिकाणी आपण घेणार आहोत त्याच्यामुळे शेवटी त्या तुम्ही शंका विचारू शकता तर या ठिकाणी आपण संरक्षण यंत्रणा तर हा जो काही पहा महत्वाचा टॉपिक आहे पहा बालमानसशास्त्र या विषयासाठीचा तर तो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत त्याला डिफेन्स मेकॅनिझम असं पहा म्हटलं जातं या ठिकाणी याच्यामध्ये जे काय ऑल कन्सेप्ट आहे पा तुमच्या क्लिअर होणार आहेत जवळजवळ संपूर्ण शंभर टक्के टॉपिक तुम्हाला आजच्या सेशनमध्ये पहा या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत कव्हर करणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी पहा संरक्षण यंत्रणा आता संरक्षण यंत्रणा म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याच काही गोष्टी असतात की त्या गोष्टींमुळे पाया ठिकाणी आपली चिडचिड होत असते किंवा जे मोठे पा प्रॉब्लेम येत असतात त्याच्यानंतर आपण त्याचं जे समायोजन आहे ॲडजस्टमेंट आहे सर्व गोष्टी पहा करत असतो परंतु काही कारणं देत असताना किंवा पा समोरच्याला आपलं मत पटावं यासाठी आपण वेगवेगळी पा कारणं देत असतो मग ती कारणं चुकीची असतील बरोबर असतील तर या सर्व ज्या गोष्टी असतात म्हणजे कस कोणत्याही घटनेमधून कुठलाही प्रॉब्लेम आला त्या प्रॉब्लेममधून आपल्या या ठिकाणी डिफेन्स करायचा आहे स्वतःला वाचवायचं आहे मग ते चुकीचं कारण असो पुढल्याला पटणारं कारण आपण देऊन त्या ठिकाणी आपण स्वतः चा बचाव करून घेतो तर यालाच या ठिकाणी थोडक्यात आपण पहा संरक्षण यंत्रणा असं पहा म्हणतो म्हणजे आपण आपण जे जी दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो फक्त या ठिकाणी आपण संरक्षण यंत्रणेचा वापर करत असताना नेमकी कोणती यंत्रणा आपण वापरतो हे आपल्या पण लक्षात येत नाही कारण पहा या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेल्या नसतात तर या ठिकाणी पहा संकर् संघर्ष सोडवण्यामध्ये अपयश आले तर या ठिकाणी याकडे आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे पहा मनावरती ताण येत असतो या ठिकाणी आपली मेंटेलिटी बिघडत असते परिणामी पा व्यक्तीमध्ये काय होत असतं तर पराभवाची भावना निर्माण होत असते आपल्या मनावरती ताण आला आपले जे संघर्ष असतील जे दैनंदिन जीवनामधील प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अपयश आलं मनावरती पा ताण येत असतो आणि परिणामी आपल्यामध्ये एक पराभवाची भावना निर्माण होत असते आपल्या इगोला एक धक्का पा बसत असतो म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या इगोला पा धक्काच हा बसत असतो या ठिकाणी सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे म्हणजे जो व्यक्ती त्या आपल्या मनावरती जेवढ्या गोष्टी घेत असेल त्याच्यावरती हा इगो डिपेंड असतो अहमला धक्का पोहोचतो इगोला धक्का पोहोचतो म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वालाच या ठिकाणी पा धक्का पोचल्यासारखं असतं म्हणजे या ठिकाणी इगोला धक्का पोचला म्हणजे या ठिकाणी आपला माहिती आहे की त्याच्यामुळे आपल्याला किती त्रास वगैरे होत असतो आपलं जे अस्तित्व आहे ते काहीच नाही असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं आणि शेवटी त्याची या ठिकाणी जी जो काय परिणाम असतो पा परिणाम तो सुसाईडमध्ये सुद्धा या ठिकाणी कन्व्हर्ट होऊन जात असतो म्हणजे या ठिकाणी जे अस्तित्व आहे अस्तित्वला धक्का या ठिकाणी पोचण्यासारखे या गोष्टी होत असतात म्हणून या ठिकाणी ज्या काही ताण असतात जे टेन्शन्स असतात धक्का जे असतात ते कमी करण्यासाठी ते पा कमी व्हावेत यासाठी ज्या अप्रत्यक्ष मार्गाचा आपण अवलंब करतो त्याला पा संरक्षण यंत्रणा असतात म्हणत असतो म्हणजे या ठिकाणी आपण एखाद्या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये जर फेल झालो तर काहीतरी आपण एक कारण सांगत असतो आणि ते कारण सांगून आपल्या मनावरचा जो का ताण आहे तो ठिकाणी कमी करतो म्हणजे घरच्यांना आपण पहा खोटं बोलू म्हणजे काहीतरी करू किंवा घरचे सुद्धा आपल्याला काही वेळेस पा अशा गोष्टी सांगतात की जाऊ दे एवढ्या वेळेस पहा तु नापास पास पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करतो पास होशील म्हणजे ही सुद्धा एक संरक्षण यंत्रणाच आहे की आपल्या जो काही इगोला किंवा आपला धोका पोहोचला असं वाटतं त्यावेळेस आपल्याला सगळेजण पण सपोर्ट करत असतात परंतु या ठिकाणी बऱ्यापैकी संरक्षण यंत्रणा आपण स्वतः स्वतःसाठी वापरत असतो तर आता या ठिकाणी ज्या संरक्षण यंत्रणा आहेत त्याचे खूप मोठे जे प्रकार आहेत ते प्रकार आहेत ते सगळे प्रकार या ठिकाणी आपण या ठिकाणी पहा पाहणार आहोत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी पहा त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला पहा सांगता येईल की उदात्तीकरण सबलिमेशन तर उदात्तीकरण म्हणजे काय तर या ठिकाणी पहा समाजाकडून जे वर्तन निषेधार्ह मानलं जातं म्हणजे पहा आपला समाज आहे आपण समाजामध्ये पहा वागत असतो आणि समाजाच्या सारीरितीने संस्कृतीने ज्या काही रूढी परंपरा असतील त्याप्रमाणे आपल्याला पहा वागावं लागतं आणि समाजाकडून काही जे वर्तन असतात आपण समाजामध्ये कसं वागावं यासाठी काही गोष्टी पण निषेधार्ह आहेत आपलं एखादं वर्तन जरी समाजाच्या विरोधी असेल किंवा समाजाच्या डोळ्यामध्ये नस बसणारा असेल तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दुष्ण वगैरे आहे ते पा लावली जातात त्याच्यामुळे या ठिकाणी समाजाकडून जे वर्तन निषेधार्ह मानलं जातं चुकीचं मानलं जातं तर ते, ते आपण करत नाही ते करता ते न करता समाजाला मान्य होईल समाजाला जसं पाहिजे तसंच आपण या ठिकाणी वागण्याचा किंवा त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करतो याला या ठिकाणी पा उन्नयन असं म्हणायचं किंवा या ठिकाणी त्याला उदात्तीकरण असं पहा म्हणायचं या ठिकाणी उदात्तीकरण पा दुसरा शब्द या ठिकाणी उन्नयन असा आहे लक्षात घ्यायचा आहे पहा या ठिकाणी आपण पा करतो की समाजाला जसं पाहिजे तसं आपण पण वागतो थोडक्यात म्हणजे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल परंतु ती जर समाजापुढे पण चुकीची असेल तर ती गोष्ट आवडत नाही असं आपण पण समाजाला दाखवायचं आहे त्या ठिकाणी समाजाला ती गोष्ट मान्य होईल तर असं आपण या ठिकाणी वागतो तर त्याला या ठिकाणी उदात्तीकरण असं पण म्हणायचं माता होण्याची इच्छा अतृप्त राहिल्याने या ठिकाणी पण माता होण्याची इच्छा अतृप्त राहिली तर एखाद्या गरीब मुलाचा पण सांभाळ करणे किंवा अनाथ बालकाश्रमामध्ये काम करणे तर हे उदात्तीकरणाचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगता येईल किंवा हेच उदात्तीकरण या ठिकाणी असतं म्हणजे या ठिकाणी पा जर समजा एखादी पा माता असेल त्याची या ठिकाणी माता होण्याची जी इच्छा आहे ती अतृप्त आहे परंतु या ठिकाणी ती पहा पूर्ण करू शकत नाही तर त्यासाठी काय करणार ती पहा गरीब मुलाचा सांभाळ करणार आहे किंवा बालक का ती काम करेल का त्याच्यामध्ये जे काही स्वरूपा मुलं असेल बालक तर ती माझेच आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी तिच्या मनाचं समाधान होईल आणि या ठिकाणी ते दोन्हीला किंवा समाजाला सुद्धा अशा प्रकारचं जे तिचं मा मत आहे किंवा या ठिकाणी जे वर्तन आहे ते दाखवू शकतेच याला या ठिकाणी पा उदात्तीकरण असं पण म्हणता येतं त्यानंतर या ठिकाणी पहा चित्रकला व शिल्पकला यामधून केलेले जे शृंगार दर्शन असतं हे समाज मान्य करतो पहा या ठिकाणी चित्रकला कला असेल किंवा शिल्पकला असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे पहा चित्रकला असेल शिल्पकला असेल तर जे चित्रकार असतात जे शिल्पकार असतात त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात जे काही चित्र निर्माण होतात त्या सर्व गोष्टी पहा आपल्या समोर त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी डोळ्या डोळ्याने पाहतो तरी सुद्धा ते आपण मान्य करतो कारण या ठिकाणी समाजाचीच अशा प्रकारची एक मानसिकता आहे की चित्रकार आणि शिल्पकार ज्या काही गोष्टी बा आपल्या समोर मानतात त्या सर्व नैसर्गिक घटना असतात म्हणजेच या ठिकाणी हे समाजमान्य करत असतो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ते वागण्याचा प्रयत्न करतो काव्य असे संगीत नृत्य यामधून व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करून समाजमान्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ क्लिअर नाही दिसत तर या ठिकाणी तुमच्या व्हिडिओची क्लियरिटी पण वाढवून घ्यायची आहे तुमचा व्हिडिओ क्लिअर दिसेल तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी उदात्तीकरणचं जे उदाहरण आहे किंवा उदात्तीकरण पहा आपल्याला सांगता येतं आता या ठिकाणी पहा एक तुम्हाला उदाहरण देतो उदाहरणावरून या ठिकाणी तुम्हाला ही पा हो जी काही उदात्तीकरण पाय क्लिअर होईल की मितालीला एक मुलगा आवडतो लक्षात घ्या सोप्प जे उदाहरण आहे ते लक्षात ठेवायचं आहे आपल्या निगडीत असू शकतं मी मितालीला एक मुलगा आवडतो पण त्या मुलीला किंवा त्या मुलाला मिताली आवडत नाही लक्षात घ्या मितालीला तो मुलगा आवडतो पण त्या मुलाला तो ती तिला मिताली आहे ती आवडत नाही आणि मितालीला कविता लिहिणे आवडतं तिने तिचे सर्व लक्ष कविता लिहिण्यावरती पा केंद्रित केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पा तिची मुलगी आहे जी मिताली आहे तर त्या मुलाला पा या ठिकाणी आवडत नाही परंतु या ठिकाणी मितालीला तो मुलगा आवडतो आणि मिताली या ठिकाणी त्या मुलाच्या पाठीमागे न लागता कविता लिहिण्यावरती जी काही शक्ती आहे त्या ठिकाणी पहा खर्च करत असे तिचे जे सर्व लक्ष आहे त्या ठिकाणी लिहिण्यावरती केंद्रित करत असते म्हणजेच पहा मितालीच्या उदाहरणावरून तिची जी वेदना आहे किंवा जी ऊर्जा ही एका विदायक सृजनशील कारण्यासाठी या ठिकाणी खर्च केलेली आहे याला सुद्धा या ठिकाणी आपण उदात्तीकरण असं पा म्हणतो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा एखादी जर इच्छा आपली अपूर्ण राहिलेली असेल तर ती इच्छा आपण कुठल्या तरी मार्गाने पूर्ण करणे याला सुद्धा उदातीकरण असं म्हणता येतं या ठिकाणी मात्र संदर्भात ही गोष्ट आहे त्यानंतर या ठिकाणी समाजाला या ठिकाणी जे काय पाहिजे ते तेच आपण या ठिकाणी समाजाला दाखवणं हे सुद्धा एक उदात्तीकरण आपल्याला म्हणता येतं आणि उदातीकरण ही समाजनास मदत करणारी संरक्षण यंत्रणा आहे उदात्तीकरण ही काय आहे पहा जे ऍडजस्टमेंट आहे ते ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी करत असतो कारण यात ऋणात्मक चिंतेचे या ठिकाणी धनात्मक ऊर्जेमध्ये पा रूपांतरण होत असतं म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे पहा जी मिताली आहे पहा मितालीचं त्या मुलावरती पा प्रेम असेल परंतु त्या मुलाचं नाही म्हणजे या ठिकाणी जरी ती ऋण ऊर्जा निर्माण झाली तरी सुद्धा तिने ती जी ऊर्जा आहे ती कुठं वापर या ठिकाणी तिला जी काही कविता लिहिण्याला आवडतं कविता लिहायला आवडतं तर त्या कविता लिहिण्यामध्ये तिने ती जी ऊर्जा आहे परुणात्मक ऊर्जा निर्माण झाली या ठिकाणी तर ती ऊर्जा या ठिकाणी कविता लिहिण्यामध्ये पहा वापरलेली आहे म्हणजेच या ठिकाणी उदातीकरणामध्ये पहा काय होतं की या ठिकाणी समायोजन होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाय काय होते पहा समायोजन होतं या ठिकाणी ऍडजस्टमेंट होते ऍडजस्टमेंट करता येते याच्यामध्ये ऋणात्मक चिंतेचं धनात्मक ऊर्जेमध्ये फार रूपांतर करता येतं स्वतःची ऊर्जा सामाजिकदृष्ट्या अमान्य वर्तनामध्ये वापरण्याऐवजी व्यक्ती तीच ऊर्जा जास्त स्वीकृत आणि निर्मितीक्षम कामासाठी वापरते म्हणजे या ठिकाणी मित्रांनी काही गोष्टी पा नाकारलेल्या आहेत काही गोष्टी पा टाळलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी जो काही तिला त्रास होणारा होता तो त्रास वाचवण्यासाठी किंवा जी नकारात्मक भूमिका नकारात्मक भावना त्याच्यामध्ये पार निर्माण होऊ शकते

ृत आणि निर्मितीक्षम कामासाठी पा वापरली जाते म्हणजे या ठिकाणी ती ऊर्जा सामाजिक दृष्ट्या अमान्य वर्तनात वापरली जात नाही कारण या ठिकाणी जर मितालीला तो मुलगा पसंत आहे परंतु मुलाला तर मिताली पसंत नाही म्हणजे या ठिकाणी ती दृष्ट्या अमान्य असं वर्तन ठर ठरलं असतं किंवा ठरू शकतं दृष्ट्या अस्वीकृत भावनांना सामाजिक दृष्ट्या स्वीकृत भावनांमध्ये रूपांतर करणे म्हणजे सुद्धा या ठिकाणी उदातीकरण होय अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उदातीकरणासंदर्भात एक एका वाक्यामध्ये आपल्या या ठिकाणी माहिती सांगता येईल की सामाजिकदृष्ट्या जे अस्वीकृत भावना आहेत समाजाने जी भावना आहे जी आपलं वर्तनपास स्वीकारणार नाही तर त्या वर्तनाला आपण काय करायचं आहे पण सामाजिकदृष्ट्या स्वीकृत भावनामध्ये त्याला पण रूपांतर करायचं आहे म्हणजे आपला जो समाज आहे तो आपल्या वर्तनापास स्वीकारणार आहे तर यालाच आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करतो पण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत की आपण या ठिकाणी समाजाचा विचार करतो की समाज नेमका काय म्हणेल आपण जर असं वागलो तर समाज आपल्याला पण नावं ठेवणार आहे तर आपण काय करतो त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी समाजाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे पण वागण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या भावना त्या ठिकाणी दडपून ठेवतो म्हणजे या ठिकाणी जरी त्या भावना बाहुना, भावनांचा विस्फोट होणारा असला जरी शक्ती त्या ठिकाणी जास्त प्रमाणात अस ऋणात्मक शक्ती जास्त असेल तर आपण एखादं चांगलं काम समाजाला मान्य होणारं काम त्या ठिकाणी करतो सगळी शक्ती त्या ठिकाणी घालवतो यूज करतो आणि पा समाजाची मान्यता आपण त्या त्या कामासाठी त्या ठिकाणी असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी या उदात्तीकरणाचा आपल्या या ठिकाणी पहा अर्थ सांगता येईल तर पहा उदात्तीकरण म्हणजे सबलिमिएशनचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला समजला असेल जी उदाहरण आहेत ती लक्षात ठेवायची आहेत याच्यावरती पहा प्रश्न विचारला गेलेला नाही परंतु विचारला जाऊ शकतो आता पहा पुढचा जो तादात्मीकरण आहे किंवा तादात्मी आहे पहा आयडेंटिफिकेशन याला आपण पहा आयडेंटिफिकेशन असं म्हणतो तर हे या ठिकाणी दुसरा संरक्षण यंत्रणेचा पहा प्रकार आहे पहा तादात्मीकरण याच्यावरती पहा प्रश्न विचारला गेलेला होता आता त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला यश मिळाले आहे एखादी अशी व्यक्ती असते त्या व्यक्तीला पा यश मिळतं अशा व्यक्तीची आपली ओळख आहे आपले नाते आहे असा आभास निर्माण करून जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्यावरती छाप पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली उणीव जाखण्याकरिता तो वरील यंत्रणेचा उपयोग करीत असतो आपल्या समाजामध्ये आपल्या शेजारी पाजारी असे बरेच व्यक्ती असतात की त्या ठिकाणी त्यांचं समाजामध्ये असं काही विशेष कर्तृत्व नसतं परंतु पा समाजामध्ये ज्या व्यक्तींचं चांगल्या प्रकारचं कर्तृत्व आहे किंवा आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत अशा व्यक्तींबरोबर ते वावरतात त्यांच्याबरोबर ते राहतात आणि दुसऱ्या व्यक्तींना असं भासवण्याचा प्रयत्न करतात की या ठिकाणी पा मी त्या व्यक्तीबरोबर आहे म्हणजे माझं अस्तित्व खूप मोठं आहे म्हणजेच या ठिकाणी पहा आपले बरेच कार्यकर्ते पहा पुढ्यांबरोबर फिरतात म्हणजे या ठिकाणी तो का म्हणजे पुढारे आहेत पुढारे म्हणजेच पहा मी अशा प्रकारचा समज त्या ठिकाणी असतो यालासुद्धा आपण या ठिकाणी पहा तादात्मिकरण किंवा आयडेंटिफिकेशन असं या ठिकाणी आपल्याला एक सोप्या शब्दामध्ये पहा सांगता येईल की आपले आवडते पुढारे आपल्या गावामध्ये आले की त्यांच्याबरोबर आपला सुद्धा एक फोटो काढून घेतला जातो आणि वेळी अवेळी या ठिकाणी इतरांना दाखवून त्या पुढाऱ्याशी आपली किती जवळीक आहे हा एक दाखवण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के करत असतो या ठिकाणी सगळेजण करत असतात परंतु काही जण जास्त प्रमाणात करत असतात तर त्याच्यामध्ये तादात्मिक पण जास्त झालेला असतं म्हणजे आपली एक ओळख ती ओळख नसताना सुद्धा एक ओळख काहीतरी वेगळी आहे हे दुसऱ्याच्या आधाराने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो आपल्याबद्दल जनतेमध्ये दबदबा निर्माण व्हावा या ठिकाणी अशा व्यक्तींचा एकच उद्देश असतो की या ठिकाणी आपल्याबद्दल पा जनतेमध्ये एक दब धबधबा निर्माण व्हावा त्या व्यक्तीच्या सोबत मी आहे म्हणजे या ठिकाणी माझ्या पाठीमागं खूप मोठा पाठिंबा आहे खूप मोठा मी स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणजे जनतेमध्ये एक पण निर्माण होणार आहे अशी एक सुप्त इच्छा या ठिकाणी या पा असते लक्षात ठेवा की आपल्याबद्दल जनतेमध्ये दबदबा निर्माण व्हावा हो अशी सुप्त इच्छा या ठिकाणी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या पाठीमागे असते तर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला तयार होऊ शकतो लक्षात घ्यायचा आहे पात्र अशा प्रकारची सुप्त इच्छा असते तर पा तादात्मीकरण या संरक्षण यंत्रणेची असते आपला वशिला आहे असे ही माणसं या ठिकाणी सांगत असतात या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टीचा अनुभव आलेला असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हे माहिती नसतं की ही जी संरक्षण यंत्रणा आहे तर ही संरक्षण यंत्रणाच असते परंतु आपल्याला त्याला पण मा जे नाव आहे ते पा माहिती नसतं शाळेमध्ये जो हुशारो इतरांवरती सर्व सर्वदृष्टीने छाप पाडणारा मुलगा असतो त्याच्याशी मैत्री करून भोवती राहण्याचा काही मुले पा प्रयत्न करतात लहान मुले आपल्या आई वडिलांशी तादात्म्य पाहून त्यांचे अनुकरण पा करत असतात आता या ठिकाणी फक्त आपण दुसऱ्यांशी पा सोबत राहून छाप पाडत नाही त्या ठिकाणी दुसरे समजे हिरो वगैरे असतील तर त्यांच्यासारखं सुद्धा आपण राहण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे पा दुसरे यशस्वी व्यक्ती असतील मॉडेल वगैरे असतील त्यांच्यासारखे आपण राहण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासारखे कपडे वापरायचे त्यांच्यासारखे आपली हेअरस्टाईल करायची त्यांच्यासारखं बोलायचं म्हणजे जे काही सगळी स्टाईल असेल ते त्यांच्यासारखे करायची किंवा आपली जी मुलं असतात ते सुद्धा आपल्यासारखं अनुकरण करत असतात म्हणजेच या ठिकाणी जे लहान मुले असतात ते आपल्या आईवडिलांचे पा तादात्म्य पाहून त्यांचं अनुकरण करण्याचा पा प्रयत्न करत असतात म्हणजे लहान मुलं असेल आपल्या घरामध्ये तर आपण जसं बोलतो आपण जसं वागतो जशा गोष्टी आपण करतो त्याच प्रकारच्या ती जर मुलं करत असतील तर त्या ठिकाणी ती मुलं आपल्याशी तादात्म्य पावलेली आहेत असं या ठिकाणी आपल्याला पा म्हणता येतं म्हणजे एक कुठल्या तरी प्रकारची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो तर तादात्म्य ही एक काही मर्यादेपर्यंत योग्य असतं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा कोणत्याही प्रकारचे तादात्म्य असतं ते या ठिकाणी पण एक ठराविक ठिकाणी योग्य असतं जर पा आपण काही गोष्टींचं तादात्म्य केलं म्हणजे पा, प्रत्येकच पाठीमाग लावलो फोटो काढत बसलो तर या ठिकाणी कुठल्या तरी गोष्टीचा आपल्यावरती पा ताण येऊ शकतो आणि या ठिकाणी समायोजन आपल्याला करणं शक्य होणार नाही म्हणजे कुठलीही गोष्ट या ठिकाणी पहा मर्यादेपर्यंत चांगली असते आता या ठिकाणी आपलं एक उदाहरण घेऊन स्पष्ट करता येतं की राधिकाची आई खूप तापट स्वभावाची आहे या ठिकाणी राधिका आईला घाबरते आणि ती तिच्या वागण्याची पण नक्कल करते म्हणजे राधिकाची आई जरी पहा खूप तापट स्वभावाची हो असली तरी सुद्धा ती काय करते राधिका आईला घाबरते परंतु या ठिकाणी ती काय करणार आहे पहा तिच्या आईसारखंच वागण्याचा प्रयत्न करणार आहे आई जशी वागल जसं या ठिकाणी पहा रागो रागरा करणार आहे किंवा या ठिकाणी तिला मारत असेल त्याप्रमाणे ती सुद्धा पहा करण्याचा प्रयत्न कर नक्कल करणार आहे म्हणजे पहा म्हणजे जसं पुढचा व्यक्ती आहे तसं आपण या ठिकाणी करणं राधिकाच्या उदाहरणामध्ये राधिकांना कळत ज्या आईला ती घाबरते तिच्यासारखीच ती वागते त्याला तादात्मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं म्हणजे पहा दुसऱ्यासारखं मग तो यशस्वी असो किंवा तो त्या ठिकाणी पहा कुठल्याही वाईट मार्गाने असो त्यासारखंच आपल्याला ते एखादी गोष्ट आवडली की त्याप्रमाणे आपण करणं आता इथे व्यक्ती इतर व्यक्तीच्या वागण्याची या ठिकाणी तादात्मिकरण म्हणजे काय होतं इतर व्यक्तीच्या वागण्याची बोलण्याची पद्धत त्यांचे व्यक्तित्व यासारखे गुण जे आहे ते स्वीकारत येणारा ताण कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो म्हणजे या ठिकाणी जे राधिका आहे ती फक्त आई रागवते म्हणून या ठिकाणी ती टेन्शन घेत नाही तर या ठिकाणी पहा तिच्यासारखा वागण्याचा प्रयत्न ती करते आणि डोक्यावर तिचा जो काही पा ताण आलेला असेल टेन्शन जे येतं ते पा कमी करतं या ठिकाणी लक्षात घ्यायचं ज्या काय सर्व संरक्षण यंत्रणा आहेत त्या पाठीमागचा एकच सर्वात महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे पहा आपल्या पाठीमागचं आपल्या डोक्यात असतं जो असतो तो कमी करणं मग यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त नसाव्या प्रमाणापेक्षा जा जर कमी असतील तरी सुद्धा त्या हानिकारक आहेत प्रमाणापेक्षा जास्त असतील जा तरी सुद्धा हानिकारक आहेत परंतु सगळ्या गोष्टी या ठिकाणी जर व्यवस्थित असतील एका साच्यामध्ये असतील तर कोणत्याही प्रकारचा जो काही ता मेंटली ता 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 ताण आहे तो आपल्यावरती येत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी तादात्मीकरण तादात्मीकरणचं जे उदाहरण आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी दुसऱ्यासारखं वागणं किंवा ठिकाणी दुसऱ्याची नक्कल करणं तर आता पुढचं संरक्षण यंत्रणा पहा दिवा स्वप्न या ठिकाणी सर्वांनी दिवा स्वप्न पाहिलं असेल मी सुद्धा पाहिलंय आणि तुमच्यापैकी बरेच जण पहा पाहत असतील काहींनी पहा पाहून झालं असेल काहींना त्याचा बॅड इफेक्ट सुद्धा पा जाणवला असेल आणि काहींना या ठिकाणी त्याच्यामधून चांगली निष्पत्ती सुद्धा पहा मिळालेली असणार आहे डे ड्रीमिंग आपण त्याला पहा म्हणतो डे ड्रिमिंगमध्ये आपण न झोपता एखादं स्वप्न पाहन, पाहणं किंवा एखाद्या स्वप्नामधून म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पहा करायची आहे समजा मला कलेक्टर व्हायचं असेल तर या ठिकाणी पा मी विचार करणार आहे माझ्या डोळ्यासमोर लाल गा दिव्याची गाडी येणार आहे मी त्याच्यामध्ये बसून जाईल सगळेजण माझे त्या ठिकाणी पण स्वागत सत्कार करणार आहेत अशा प्रकारचा विचार आपण करतो त्याला दिवा स्वप्न पाहणं असं पण झालं जातं या ठिकाणी तर या ठिकाणी ज्या अशा दिवा स्वप्न आहे त्या पहा थोडंसं पाहावं या ठिकाणी थोडंसं पाहून त्या ठिकाणी दिवा स्वप्न आपण पहा प्राप्त करण्याचा म्हणजे ते सत्यामध्ये उतरवण्याचा पा प्रयत्न केला पाहिजे परंतु पा त्याच्यामधून आपल्याला जे मानसिक सुख आहे दिवा स्वप्नामधून ते पा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पहा मिळत असतं त्याच्यामुळे पहा बरेच जण या ठिकाणी याच्या पाठीमागं पळतात दिवा स्वप्न पाहण्यामध्ये दिवस दिवस घालवतात आणि शेवटी त्यांच्या हातामध्ये पा काही लागत नाही जास्त प्रमाणात दिवा स्वप्न पाहून बऱ्याच जणांना या ठिकाणी गंभीर प्रमाणामध्ये जे काही आजार वगैरे आहे ते संभवत असतात की जेव्हा आयुष्यात अतिताण निर्माण होतो तेव्हा नकळतपणे त्याला तोंड देण्यासाठी लोक दिवा स्वप्न या ठिकाणी रममान होतात किंवा ते पाहत असतात मनावरील ताण दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो अगदी बरोबर मी पंतप्रधान होणार किंवा अशा प्रकारचे कोणतेही या ठिकाणी जे काही विशेष आहे ते, ते पहा पूर्ण त्याच्यामधून आपण करत असतो या ठिकाणी दिवा स्वप्नात आपण फार रममान होत असतो म्हणजे या ठिकाणी अतितान त्या ठिकाणी पार निर्माण होतो म्हणजे मला मला एखादी पोस्ट निघत नाही एखाद्या परीक्षेमध्ये पण पा मी पास होत नाही तर त्या ठिकाणी पण मी असा विचार करणार की मी ती परीक्षा पास झालेलो आहे तर पण मी चांगल्या प्रकारचा खूप भरपूर अभ्यास केला टॉप क्रमांक त्याच्यामध्ये मिळवला आणि पहिल्याच मिनिटमध्ये मी त्या ठिकाणी माझा जॉब आहे तो पहा मिळवला तर हे या ठिकाणी दिवा स्वप्न झालं त्याच्यामध्ये आपण फार होतो आणि अशा प्रकारे रम्मान झालं की आपल्या डोक्यावरचं टेन्शन त्या ठिकाणी कमी होतं धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा धाकदकीच्या जीवनामध्ये आपण तग धरू शकत नाही असे दिसल्यावरती व्यक्ती पलायनवादाचा स्वीकार करते जी सत्य परिस्थिती असते त्याच्यापासून पळण्याचा पा प्रयत्न करत असते तर त्याला या ठिकाणी आपण दिवा स्वप्न पाहतो किंवा दिवा स्वप्न या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल दिवा स्वप्नांमध्ये पहा गुंग होऊन आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते आता पहा प्रत्यक्ष जे घडत नाहीत ते दिवा स्वप्न ते पूर्ण होत असतं तर अशा प्रकारे या ठिकाणी दिवा स्वप्न आहे या ठिकाणी उदाहरण पाहता येईल आपल्याला की परमिंदर गरीब आहे परमिंदर या ठिकाणी गरीब आहे आणि तिच्या इच्छा ती पूर्ण करू शकत नाही परमिंदर चैनीचे आयुष्य जगण्याचे पा दिवा स्वप्न पाहते या ठिकाणी पण अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असतात या ठिकाणी आपल्या जवळ काही वेळेस पैसा वगैरे नसतो त्यावेळेस आपण विचार करतो की आपण एक दिवस असं करू करणार की मी त्यावेळेस माझ्यापाशी खूप मोठ्या प्रमाणात पैसा पा असेल गाडी असेल बंगला असेल नौकरसाकर असेल असे सुद्धा आपण पा स्वप्न पाहतो कारण त्यावेळेस परिस्थिती अशी असते की आपल्याला पा टेन्शन आलेलं असतं की आपण गरीब आहोत आपल्या पशीपा पैसे नाहीत आपण खेळात यशस्वी होऊन पास सुवर्ण पदक मिळवले तर हे जे उदाहरणं आहेत लक्षात ठेवायचे आहेत उदाहरणं तुम्हाला विचारली जातील आपण आपण खेळामध्ये यशस्वी होऊन एक सुवर्ण पदक किंवा गोल्ड मेडलिस्ट मिळवला आहे आपला मान सन्मान या ठिकाणी होत आहे अशा प्रकारचं एक स्वप्न आपण पाहत असतो नोकरीमध्ये बढती मिळाली आहे अनेक लोक आपली विचारपूस करीत आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण आपल्या दिवा स्वप्नाचे सांगता येतील तरुणवयीन व्यक्ती वर्गात पहिले येण्याचे दिवा स्वप्न पाहू शकते किंवा एखादी लोकप्रिय व्यक्ती त्यांचे मित्र असण्याचे पा दिवा स्वप्न सुद्धा पाहू शकते म्हणजे या ठिकाणी पहा आपण म्हणूया की अमिताभ बच्चन खूप लोकप्रिय आहे तर ते माझे मित्र आहेत ते माझ्या घरी रोज येतात अशा प्रकारचे दिवा स्वप्न पण मी सुद्धा पाहू शकतो पण दिवा स्वप्न पाहण्याचा अतिरेक झाल्यास व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊ शकते आणि मानसिक दृष्ट्या धोकादायक होते तर या ठिकाणी पहा दिवापनामुळे पा, दिवा पा बरेच जणांना या ठिकाणी सिगारेट उडण्याचं तर हे व्यसन या ठिकाणी लागण्याची शक्यता याच्यामुळे या ठिकाणी असते तर अशा प्रकारे या ठिकाणी हे दिवा स्वप्न जास्त प्रमाणात नसावं एखादा ताण घालवण्यासाठी आपण पुरतं दिवा स्वप्न पण पा नक्की पाहावं परंतु ते प्रमाणापेक्षा जास्त जर पाहत गेलो तर वास्तवापासून आपण पहा लांब जातो वास्तव जीवन आपल्याला माहिती होत नाही आणि त्या ठिकाणी どうぞ。 गोष्टीचा आभास निर्माण होऊन आपलं जीवन सुद्धा त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतं आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण यंत्रणा या ठिकाणी काय होतं परमिंदर या ठिकाणी जे चैन विलासात जीवन जगण्याचं स्वप्न पाहते या ठिकाणी वास्तवापासून पळून जाण्यासाठी हे दिवा स्वप्न पाहत आहे म्हणजे या ठिकाणी जे वास्तव आहे की त्याच्यापाशी पैसा नाही आता या ठिकाणी पुढचं संरक्षण यंत्रणा आहे पा वृत्ता समर्थन वेन सपोर्ट वृत्ता समर्थन समर्थन म्हणजे या ठिकाणी सपोर्ट करणं स्वतःलाच काही गोष्टी ज्या त्या ठिकाणी सपोर्ट करणं याला असं आपण या ठिकाणी येईल तर समर्थनात व्यक्ती स्वतःच्या अपयशाबद्दल किंवा कमतरतेबद्दल खोटी कारणे देत असते म्हणजे या ठिकाणी आवाज ब्रेक होत आहे असा कोणाला प्रॉब्लेम येत आहे का पहा आवाज ब्रेक होत आहे कारण नेटवर्क तर व्यवस्थित हो आहे वृत्ता संवर्धनात व्यक्ती स्वतःच्या अपयशाबद्दल किंवा कमतरतेबद्दल या ठिकाणी खोटी कारणे देते या परिस्थितीत व्यक्ती स्वतःच्या वर्तनाची खोटी कारणे देते किंवा खरी कारणे ती स्वीकारत नाही म्हणजे या ठिकाणी काय होतं की जे अपयश आलेलं आहे किंवा कमतरता आहे आपली स्वतःची काही कमतरता असेल तर ती या ठिकाणी समाजाला सुद्धा सांगायची नाही किंवा आपण स्वतः सुद्धा पण स्वीकारायची नाही परंतु पहा मीच बरोबर कसा आणि या ठिकाणी पहा पुढची व्यक्ती किंवा आपण काय म्हणूया त्याची वर्तनाची जे काही कारणे आहेत त्या ठिकाणी खोटी दिली जातात किंवा जी खरी कारणे असतात ते या ठिकाणी आपल्याला माहिती असून सुद्धा आपण पहा स्वीकारत नाही त्याला या ठिकाणी पहा वृत्ता समर्थन असं पण म्हटलं जातं तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी वृत्त समर्थन आहे म्हणजेच या ठिकाणी काय मी नापास झालो कारण शिक्षकांनी शिक्षकांना मी आवडत नाही या ठिकाणी काय की वृत्ता समर्थनाचं उदाहरण पाहिजे लक्षात घ्या की मी नापास झालो मी नापास झालो करने करने ना 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 का नापास झालो कारण शिक्षकांना पण मी आवडत नाही आता शिक्षकांना न आवडण्याचा मी नापास होण्याचा काही संबंध आहे का नाही परंतु तरी सुद्धा या ठिकाणी मी नापास झालो म्हणजे माझ्या डोक्यावरती एक टेन्शन आलं आणि आता मला काहीतरी कारण द्यावं लागेल तर यासाठी मला काय करावं लागणार आहे पण शिक्षकांना मी आवडत नाही असं काहीतरी कारण दिलं की मला आईवडिलांपासून थोड्या वेळापुरती जी सुटका आयतिपा मिळणार आहे मला तेवढ्या पुरतं जे समाधान आय मिळेल म्हणून या ठिकाणी वृत्ता समर्थनाचा किंवा वृत्ता संरक्षण या यंत्रणेचा पण त्या ठिकाणी वापर केला जातो त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरं उदाहरण आठवडपण सांगता येईल की जुवीनला गाडी घेणे परवडत नाही जुवीन आहे जुबीनला गाडी घेणे परवडत नाही पण तो म्हणतो की गाड्या या पर्यावरणाची प हानी करतात या ठिकाणी त्याचं कारण काय आहे पहा गाडी घेणं परवडत नाही त्याच्यापाशी पैसा वगैरे नस नसेल पण अशा वेळेस आपण म्हणतो या ठिकाणी आपल्याला दहा हजार रुपये मोबाईल घ्यायचा असेल आपल्याकडे फक्त पाच हजार रुपये पैसे आहेत पाच हजार रुपये आहेत आणि या ठिकाणी आपण काय म्हणणार की दहा हजारचा मोबाईल नको घ्यायला फक्त मला पाच हजार पाहिजे कारण दहा हजार मोबाईल पडला फुटला पैसे माझे वाया जातील मग पाच हजारामध्ये आपण एक मोबाईल घेतला तर परत जो खराब झाला तर अजून पाच हजारामध्ये एक मोबाईल घेऊ म्हणजे या ठिकाणी काय की आपलं जे काय आहे जे काय कारण आहे ते कमतरता आहे ते समोरच्याला दाखवायची नाही परंतु जे कारण आहे ते आपलं योग्य कसं तर हे सांगणं याला आपण उत्ता समर्थन असं पण म्हणता येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले वृत्ता समर्थन संरक्षण यंत्रणा आहे का ही थोडक्यात लक्षात ठेवायची ही समजली तुम्हाला असेल अशी ठिकाणी अपेक्षा आहे म्हणजे काय की वृता समर्थना समर्थनामध्ये व्यक्ती स्वतःच्या अपयशाबद्दल किंवा कमतरतेबद्दल खोटी कारणे देत असतो या परिस्थितीमध्ये व्यक्ती स्वतःच्या वर्तनाची खोटी कारणे देतो आणि खरी कारणे त्या ठिकाणी स्वीकारत नाही याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की मी नापास झालो कारण शिक्षकांना मी आवडत नाही आणि जुबीनला गाडी घेणे परवडत नाही तो म्हणतो की गाड्या पर्यावरणाची हानी करतात प्रश्न क्रमांक पुढचा आहे पा प्रक्षेपण याच्यावरती पा प्रश्न विचारले जातात तर पहा प्रत्येक पॉईंटला जे काही नाव असेल ते पहा मी डबल डबल नाव दिलेलं आहे या ठिकाणी प्रोजेक्शन या ठिकाणी पहा प्रक्षेपण प्रक्षेपणला पहा प्रोजेक्शन असं पा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की जेव्हा आपले दोष दुसऱ्याला चिकटवण्याचा प्रयत्न व्यक्ती करते तेव्हा प्रक्षेपण म्हणतात या ठिकाणी प्रक्षेपण म्हणजे काय की जेव्हा आपले जे काय दोष असतात तर ते दोष या ठिकाणी आपण दुसऱ्याला चिकटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पहा प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर केला जातो नाचता अंगण अंगणवाकडे ही मन म्हणजे या ठिकाणी प्रक्षेपण प्रवृत्तीचं एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्याला पहा सांगता येणार आहे मी एकटाच नापास झालो नाही या ठिकाणी लक्षात घ्या फक्त मी नापास झालो नाही तर या ठिकाणी माझ्या वर्गातील जे पन्नास मुलं होती त्यापैकी पंचवीस मुले नापास झाली म्हणजे दोष माझा आहे मी अभ्यासात कमी पडलो मी अभ्यास त्या ते ठिकाणी केला नाही परंतु या ठिकाणी माझ्याबरोबर पहा मी बाकी जे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा दोष दिला की ते सुद्धा विद्यार्थी माझ्या बरोबर नापास झाली म्हणजे याचं जे कारण आहे कारण एकच असतं की या ठिकाणी माझ्या आई जे काही माझ्यावरती पा रागवण्याची प्रसंग उडवू शकतो किंवा प्रसंग येऊ शकतो त्या ठिकाणी आईवडिलांना शांत करणं किंवा ठिकाणी मला जर टेन्शन आलेलं आहे की आई वडिलांना कशाप्रकारे हँडल करायचं त्यासाठी मी अशा प्रकारची प्रक्षेपण यंत्रणेचा वापर करणार तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रक्षेपण यंत्रणा आपल्याला सांगता येईल त्यामध्ये पहा दुसरं उदाहरण आपल्याला पहा सांगता येतील प्रेक्षपण यंत्रणामध्ये की स्वयंपाक चांगला झाला नाही तर हा मेलास्टो स्टो वेळी अवेळी भडकतो तुझ्यासारखा तर अशा प्रकारचे उदाहरण पहा आपल्या घरामध्ये घडत असतात कधी काळी पहा आपल्या घरामध्ये भाजी चांगली झाली नाही तर काहीतरी कारण देऊन त्या ठिकाणी पण मोकळं केलं जातं जो काय दोष आहे तो स्वतः घ्यायचा नाही तुम्ही जे काही साहित्य आहे किंवा तेल मीठ आहे तेच तुम्ही कमी आणता किंवा ते आपलं सगळं साहित्य बरोबर नसतं म्हणजे अशा प्रकारचे दोष आहेत ते स्वतः स्वीकारण्यात पण ते दोष दुसऱ्याला चिटकवले जातात तर इथं सुद्धा प्रक्षेपण यंत्रणाचा वापर केला जातो मी मी त्याचा द्वेष न करता तो माझा द्वेष करतो म्हणजे या ठिकाणी जो काही मला या ठिकाणी त्या व्यक्तीचा द्वेष करायचा आहे परंतु मी या ठिकाणी जर असं म्हटलो की मी त्या व्यक्तीचा द्वेष करतो तर त्यावेळेस पुढचा व्यक्ती माझ्याकडे वेगळ्या नजरेने पा पाहणार आहे परंतु मग काय करायचं तर त्या व्यक्तीला तो व्यक्ती माझा द्वेष करतो जो समोरचा व्यक्ती आहे तो माझा द्वेष करतो असं या ठिकाणी सांगायचं म्हणजे या ठिकाणी दोष माझा आहे की या ठिकाणी माझ्यामध्ये कमतरता आहे किंवा या ठिकाणी जी आपण काय याच्यामध्ये की माझी चूक आहे परंतु या ठिकाणी जी चूक आहे ती पण पुढच्या व्यक्तीमध्ये आहे असं त्या ठिकाणी आपण सांगतो म्हणजे एखादी गोष्ट गोष्ट बा मी केलेली असेल परंतु ती गोष्ट मी केलेलीच नाही तर ती त्या व्यक्तीने केली आहे अशा प्रकारचा दोष या ठिकाणी दुसऱ्याला चिटकवला जातो या ठिकाणी प्रितमला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल राग आहे पण प्रितम हे नाकारतो आणि तो म्हणतो की त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल राग आहे या ठिकाणी खरं कारण काय आहे की प्रीतम जो काही वरिष्ठ अधिकारी आहे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल प्रीतमला राग आहे परंतु या ठिकाणी प्रीतम हे नाकारतो आणि काय म्हणतो की त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल म्हणजे प्रीतमबद्दल या ठिकाणी काय आहे राग आहे या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो ओळखण्यासाठी ज्या कन्सेप्ट आहे पण त्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी जे शब्द आहेत त्याच्यामध्ये पण काय अर्थ लक्षात ठेवायचे प्रेक्षेपण म्हणलं की या ठिकाणी प्रेक्षेपण म्हणजे आपल्याकडे घ्यायचं नाही का प्रेक्षक म्हणजे या ठिकाणी आपण जसं पहा पुढं पाठवतो म्हणजे आपल्याकडला जो दोष आहे तो आपल्याकडे घ्यायचा नाही ते पहा पुढं पाठवायचं म्हणजे याला पहा प्रक्षेपण असं म्हणायचं जे उदाहरणे आहे त्याच्यामधून आपला हा प्रकार या ठिकाणी लक्षात येणार आहे या ठिकाणी पहा पुढं पेपर जड गेल्यामुळे किंवा अवघड गेल्यामुळे बरेच प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे होते असं सांगणं या ठिकाणी आपण काय म्हणतो की बरेच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते या ठिकाणी आपला अभ्यास झाला नाही हे कारण होतं हे आपण मान्य करत नाही परंतु बरेच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होतं असं सांगतो या ठिकाणी प्रक्षेपण यंत्रणेचा वापर केलेला आहे या ठिकाणी मी वेळेवरच पोचलो असतो पण पाऊस आला अगदी बरोबर या ठिकाणी पावसावरती आपण दोष ढकलला त्या ठिकाणी प्रेक्षेपण यंत्रणा तयार झाली मी नापास झालो कारण माझे शिक्षक माझा तिरस्कार करतात या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे की मी नापास झालो कारण माझा शिक्षक या ठिकाणी तिरस्कार करतात अशा प्रकारची या ठिकाणी जी उदाहरणे ऐपा प्रेक्षेपण यंत्रणेमध्ये या ठिकाणी येतात तर अशा प्रकारे या ठिकाणी जी उदाहरणं आहेत ते लक्षात ठेवा प्रेक्षेपण यंत्रणा आणि त्यांची उदाहरणे पुढे या ठिकाणी विकृत श्रद्धा निलक्षण या ठिकाणी पहा समर्थनाचा अतिरेक झाला की विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो जे समर्थन आपण पहा पाहिलं की एखाद्या गोष्टीबद्दल पहा समर्थन करणं आपलेच आपले पाठ थोपटणं तर ही जर या ठिकाणी अतिरेक प्रमाणाबाहेर जास्त झालं की या ठिकाणी हा विकृत श्रद्धा या ठिकाणी आपल्याला काय झालेला आहे पा प्रकार संभवत असतो एखाद्या संशयी माणसाला इतर लोक आपल्या विरुद्ध आहेत असे वाटू लागते म्हणजे काय पहा या ठिकाणी विकृत श्रद्धा म्हणजे काय एखादा संशयी माणूस आहे त्या संशयी माणसाला या ठिकाणी सर्वोच्च या ठिकाणी विकृत दिसतं किंवा संशय दिसतं की या ठिकाणी ती जरी समजा वेगळ्या विषयावरती बोलत असतील तरी सुद्धा आपल्याला संशयी माणसाला असं वाटते की ती जी लोक आहे ते आपल्याविषयी काहीतरी कटकारस्थान रचत आहेत म्हणजे एक काय होत आहे की विरुद्धपणा प्रत्येक बाबतीमध्ये या ठिकाणी विरुद्धपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो नोकरीमध्ये वरची जागा मिळाली नाही तर तो म्हणेल की काय करणार का आमच्या खात्यात लोकांना कोणाचे चांगले पाहवत नाही लगेच ते दुसऱ्याचे पाय मागे ओढतात म्हणजे हे या ठिकाणी पहा काय झालेलं आहे पा विकृत श्रद्धेचं उदाहरण झालेलं आहे म्हणजे पहा नोकरीमध्ये वरची जागा मिळाली ना नाही त्याचं काहीतरी त्याचं कारण असू शकतं परंतु त्या ठिकाणी तो काय म्हणणार की आमच्या खात्यामध्ये लोकांना कोणाचं चांगलं झालेलं पाहत नाही त्याच्यामध्ये दुसऱ्याचं पाय खाली उडतात अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणत असतो की आमचा समाज या ठिकाणी एखाद्याला पुढे जाऊ देत नाही तर तो सगळ्यांनाच खाली ओढतो तर म्हणजे या ठिकाणी जी खेड खेकड्याची प्रवृत्ती असते तर ती या ठिकाणी जर आपण वापरत असो त्याला ठिकाणी विकृत श्रद्धा असा आपण या ठिकाणी पहा म्हणू तर विकृत श्रद्धेच्या आहारी गेला मनुष्य प्रत्येक वेळी आपल्या अपयशाचं खापर या ठिकाणी दुसऱ्यावरती पा, पा फोडत असतो या ठिकाणी अपयशाचा खापर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा जे अपयश आलेला असेल आपल्या क्षेत्रामध्ये त्याचं या ठिकाणी खापर दुसऱ्यावरती पा फोडलं जातं या ठिकाणी या विकृत श्रद्धेमध्ये इतर लोक वाईट आहेत माझे वैभव त्यांना पाहत नाही हे या ठिकाणी पालोपत पाल। तो नेहमी या ठिकाणी ऐकवीत असतो तर या ठिकाणी हे विकृत श्रद्धेचं पहा थोडस लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही कधी कधी हे प्रक्षेपण जे आहे आपण वरती पाहिलं आहे की याच्यामध्ये सुद्धा जे काय आपले दोष आहेत ते पण दुसरा चिटकवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी पहा दोष आहेत पहा लक्षात घ्यायचं या ठिकाणी प्रेक्षेपण यंत्रणेमध्ये पहा दोष आहेत आणि या ठिकाणी जी विकृत श्रद्धा आहे याच्यामध्ये ज्या आपलं अपयश आहे त्या अपयश खापर या ठिकाणी दुसऱ्यावरती फोडलं जातं लक्षात घ्यायचं आहे इथं म्हणजे आपला अपयश कारण आहे हा सुद्धा दोष आपण दुसऱ्याला देतो परंतु या ठिकाणी अपयशाच्या बाबतीमध्ये आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण यंत्रणा झाली त्यानंतर या ठिकाणी पुढची अविस्थापन किंवा भावविस्थापन डिप्लेस डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट या ठिकाणी विस्थापन म्हणायचं किंवा भाव अविस्थापन म्हणायचं याला या ठिकाणी याच्यावरती हो पहा प्रश्न विचारले गेले आहेत कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते अगदी बरोबर या ठिकाणी संशय वृत्ती असणाऱ्या व्यक्तींचं या ठिकाणी विकृत श्रद्धा निर्माण झालेली असते पुढे या पहा आपल्या मार्गामध्ये ज्या व्यक्तीमुळे अडचण निर्माण झाली त्या व्यक्तीवरती आपण नेहमीच राग व्यक्त करू शकत नाही आता पाहिजे विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या मार्गामध्ये एखाद्या व्यक्तीमुळे अडचण आली परंतु या ठिकाणी ज्या व्यक्तीमुळे पण अडचण आली त्या व्यक्तीवरती आपण काही वेळा पार रागवू शकत नाही आपला राग त्याच व्यक्तीवेळी त्याच वेळी वेळेला आपण व्यक्त करू शकत नाही काहीतरी कारण त्याच्यासाठी असतात त्यामुळे जमेल त्या व्यक्तीवरती आपण आपला राग व्यक्त करतो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहा म्हणता येईल की एकाचा राग दुसऱ्यावरती काढणं सोपं या ठिकाणी लक्षात ठेवा विस्थापन किंवा भाव विस्थापन म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावरती काढणं तर ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून अपमान झालेले राजाभाव घरी आल्यावरती आपल्या पत्नीवरती राग काढतात म्हणजे काय केलं नवऱ्याने आपल्या बायकोवरती राग काढला नवऱ्याचा नवऱ्याचा या ठिकाणी जो राग आहे तो कोणाकडे होता कोणावरती होता पण वरिष्ठांवरती होता कारण त्यांनी वरिष्ठांनी अपमान केला होता परंतु या ठिकाणी वरिष्ठांवरती ते ओरडू शकत नाहीत कारण जर ओरडले तर या ठिकाणी त्यांना माहिती आहे आपली नोकरी जाऊ शकते म्हणून या ठिकाणी ते ओरडू शकत नाहीत किंवा ते राग त्यांच्याकडे व्यक्त करू शकत नाहीत तर ते घरी आल्यानंतर आपल्या बायकोवरती ते राग काढणार आहेत नंतर आपला जी बायको आहे बायको या ठिकाणी आपल्या नवऱ्यावरती पण राग करू शकत नाही तर काय करणार आहे पा पत्नी आपल्या मुलावरती राग काढणार आहे आणि नंतर या ठिकाणी जे मुले आहेत ते हातातील वस्तू फेकून आपल्या रागाला त्या ठिकाणी वाट मोकळी करून देतील म्हणजे या ठिकाणी या जो ताण सुरू झाला किंवा या ठिकाणी आपण म्हणूया या ठिकाणी जे टेन्शन सुरू झालं त्या ठिकाणी या, या मुलांनी पा इथं संपून टाकलं जी वस्तू आहे ती वस्तू फेकून दिली या ठिकाणी हे संपलं म्हणजे पाप लक्षात घ्यायचं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही संरक्षण यंत्रणा वाईट आहे असं आपण म्हणू शकत नाही त्या संरक्षण यंत्रणाच्या पाठीमागचं एकच गोष्ट असते की जी शेवटच्या स्टेजला माणूस करतात आत्महत्येसारखे पर्याय स्वीकारतात तर त्या ठिकाणी या संरक्षण यंत्रण जर वापर केला त्या ते ठिकाणी कोणीही आत्महत्या करणार नाही त्या ठिकाणी त्यांचे जे काय टेन्शन असते जे ताण आहेत किंवा मनामध्ये जे, जे काय अशा प्रकारचे भरून येणारे प्रकार असतात त्या ठिकाणी मोकळे होण्यामध्ये पण मदत होत असते म्हणून या ठिकाणी या मानसशास्त्रामध्ये संरक्षण यंत्रणा पण खूप मोठं खूप महत्त्वाचं असं स्थान आहे जे आपल्याला सायकेलिस्ट वगैरे असतात तर ते सुद्धा याचा पहा मोठ्या प्रमाणात पण वापर करत असतात सासूचा राग भांड्यावर काढणे वड्याचं तेल वांग्यावरती काढणे अगदी बरोबर या ठिकाणी आपला पहा मानता येईल वड्याचं तेल वांग्यावरती काढणं एकाचा राग दुसऱ्यावरती काढणं ऑफिसमध्ये या ठिकाणी पहा लक्षात घ्या ऑफिसमध्ये अंकिताला अधिकारी ओरडले ऑफिसमध्ये अंकिता आहे अंकिताला या ठिकाणी ऑफिसमध्ये कोण अधिकारी असेल ते ओरडले परंतु घरी जाऊन अंकिता नवऱ्यावरती या ठिकाणी ओरडली म्हणजे या ठिकाणी अधिकाऱ्याचा जो राग आहे तो, तो या ठिकाणी नवऱ्यावरती निघाला जसा या ठिकाणी नवरा बायकोवरती काढू शकतो सुद्धा नवऱ्यावरती काढू शकते त्यामुळे इथे काही वावग नाही ते आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आणि त्या ठिकाणी पुढच्या माणसाला ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्ती मनावरील ताण दूर करण्याचा प्रयत्न या विस्थापन संरक्षण यंत्रणेमध्ये पहा करत असते विस्थापन या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की आपल्यावरचा जो काय राग आहे तो या ठिकाणी विस्थापित करायचा म्हणजे पुढच्याकडे पण ढकल जायचं तो शेवटी कुठेतरी तो संपणार आहे तो ठिकाणी पर परत माघारी येणार नाही कारण या ठिकाणी जर समजा वडिलांनी पण या ठिकाणी आईवरती काढला किंवा बायकोवरती काढला बायको या ठिकाणी आपल्या मुलावरती आहे आहे मुला काय केलं वस्तूवरती आता वस्तू या ठिकाणी ठिकाणी का नाही त्या संपलं म्हणजे होतं त्या ठिकाणी संपलेलं आहे अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन येत असतात ताण येत असतात धक्के असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे कमी होत असतात या ज्या संरक्षण यंत्रणा असतात त्या आपल्या आपण नकळत वापरत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी विस्थापन किंवा भाव विस्थापन डिस्प्लेसमेंट तर ही संरक्षण यंत्रणा आपल्याला सांगता येते जी उदाहरणं आहेत त्या ठिकाणी लक्षात ठेवा जी या ठिकाणी पहा हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी कदाचित तुम्हाला लगेच समजणार नाही तर यासाठी पहा परत परत व्हिडिओ पहा तुम्ही स्वतःच्या पहा नोट्स काढा स्वतः लिहा त्यावेळेस तुम्हाला काय सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत तुमच्या पहा क्लिअर होतील या ठिकाणी लगेच समजणारा हा टॉपिक नाही जो प्रतिमान आहे तो सुद्धा टॉपिक तुम्हाला लगेच समजत नाही समजला नसेल तरी सुद्धा आपण तो नंतर एकदा घेऊया परंतु हा टॉपिक या ठिकाणी अशा प्रकारचा आहे त्याच्यामुळे तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित पहा दोनदा पहा परंतु नोट्स काढा नोट्स काढल्याशिवाय पर्याय नाही आता या ठिकाणी नकारात्मक वृत्ती आता पहा निगेटिव्हिझम या ठिकाणी निगेटिव्हिझम किंवा जी निगेटिव्हिटी असते त्याला या ठिकाणी आपण नकारात्मक वृत्ती असं म्हणतो आपली आक्रमक वृत्ती या ठिकाणी रागाने किंवा असहकाराची वृत्ती दाखवून आपला मोठेपणा सिद्ध करण्याची जी वृत्ती असते तर ते आपण बऱ्याच वेळा पहा दाखवत असतो म्हणजे पहा रागाने काहीतरी राग आलेला असेल आपल्याजवळ किंवा जे असहकार म्हणजे मदत करायची नाही त्यावेळेस आपण आपला एक मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारची वृत्ती असते त्याला नकारात्मक वृत्ती असं पहा म्हटलं जातं म्हणजे काय उदाहरण आपला देता येतं की आईवडिलांनी शिक्षा वगैरे केली म्हणजे लहान मुलं आहे या ठिकाणी आपण त्याला शिक्षा केली किंवा के हन्न मारलं तर लहान मुले काही वेळा हट्ट करून मी जेवणार नाही मुलं काय म्हणतात पहा या ठिकाणी आपल्याला रोजचा अनुभव असेल या ठिकाणी मी जेवणार नाही मी तुमच्या बरोबर कोठेही फिरायला येणार नाही मला तुम्ही दिलेले खाऊ पण नको अशा पद्धतीने ते नकार घंटा वाजवतात म्हणजे या ठिकाणी ते निगेटिव्ह झालेले आहेत का निगेटिव्ह झालेले आहेत कारण या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे जो राग आहे तो आईवडिलांचा आलेला आहे परंतु एक आक्रमक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली एक असकाराची म्हणजे मदत करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये पण निर्माण झाली की या या मी या ठिकाणी मी जेवणार नाही या ठिकाणी आक्रमकता आहे तर मी तुमच्याबरोबर पा फिरायला येणार नाही या ठिकाणी असहकाराची वृत्ती आहे पण मी मदत करत नाही किंवा मला तुम्ही दिलेला खाऊ पण नको आक्रमकता असते म्हणजे या ठिकाणी आक्रमकता असेल असकाराची वृत्ती असेल तर या वृत्ती दाखवून आपला मोठेपणा सिद्ध करायचा म्हणजे या ठिकाणी जे सर्व लक्ष आहे आपल्या घरातल्या व्यक्तींचं तर त्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे म्हणजे जर बा लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीकडे आपण सगळेजण लक्ष देत असो तर सहजिकच त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पहा मोठेपणा निर्माण होत असतो मोठेपण सिद्ध होत असतं आणि याच प्रकारे या ठिकाणी नकारात्मक वृत्ती जन्म घेत असते आपल्याकडे या ठिकाणी लक्ष वेधून घेण्याचाच हा एक प्रकार असतो म्हणजे लहान मुलं असतात तर अशा प्रकारे आपल्याकडे पहा लक्ष वेधून घेण्यात घेत असतात ते त्याच्यामध्ये पहा पटाईत असतात तर ते या ठिकाणी या संरक्षण यंत्रणाचा पहा वापर करत असतात म्हणजे आमची अमुक अमुक मागणी पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कशानेही समाधान होणार नाही या ठिकाणी राजकीय पक्ष असतील ज्या पार्ट्या वगैरे असतात म्हणजे छोटे छोटे पक्ष असतील आपण ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा या ठिकाणी पण म्हणूया एखादा व्यक्ती असतो तो म्हणतो की मला ही गोष्ट दिली तरच या ठिकाणी मी अर्ज माघारी घेईल किंवा काहीतरी म्हणजे तुमच्या फायद्यात त्या ठिकाणी मी करू देईल किंवा माझं समाधान त्याशिवाय होणार नाही म्हणजे या ठिकाणी ही, ही निगेटिव्हिटी आहे एक नकारात्मक घटना आहे नकारात्मक या ठिकाणी हा दृष्टिकोन आहे वृत्ती आहे तर याला या ठिकाणी आपण पण निगेटिव्हिज किंवा नकारात्मक वृत्ती असं या ठिकाणी या संरक्षण यंत्रणेचा प्रकार म्हणू शकतो म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याचा या ठिकाणी हा प्रकार असणार आहे तर पण टेस्ट सिरीज संदर्भात शेवटी सांगितलं जाईल थोडस सा। वेट करा या ठिकाणी प्रतिपूरण कम्पेन्सेशन या ठिकाणी प्रतिपूरण या ठिकाणी कम्पेन्सेशन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आय एम पी या ठिकाणी हा जो संरक्षण यंत्रणा आहे ती आहे याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत या ठिकाणी शारीरिक अथवा मानसिक कमतरतेमुळे व्यक्तीला आपण मागे पडतो असे वाटते या ठिकाणी माझ्याजवळ काहीतरी शारीरिक कमतरता असेल किंवा ठिकाणी मानसिक कमतरता असेल तर त्यावेळेस आपल्याला ते मागे पडत आहोत अशा प्रकारची एक भावना पण निर्माण होते त्याला आपण पहा या ठिकाणी प्रतिपूरण म्हणू किंवा प्रतिपूरण सुरू होण्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया आहे पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सांगता येतो की ही कमतरताची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते नंतर ही भावना नष्ट करण्यासाठी ही भावना आहे की मागे मी पडलेलो आहे की माझ्या समाजामध्ये मी खूप मागे आहे दुसऱ्यांपेक्षा पाठीमागे राहिलो किंवा माझ्या वर्गामध्ये पा मी पाठीमागे राहिलो किंवा शाळेमध्ये मी अशा प्रकारे करायला पाहिजेत किंवा मी डॉक्टर झालो नाही मी वकील झालो नाही म्हणजे अशा प्रकारची एक गोष्ट त्या ठिकाणी निर्माण होते आणि ती भावना नष्ट करण्यासाठी ती व्यक्ती काय करते एखाद्या क्षेत्रात विशेष परिश्रम घेऊ करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करते किंवा आपल्या मुलाच्या मार्फत ते आपले स्वप्न इच्छा ते पूर्ण करतात म्हणजे या ठिकाणी एखाद्या एखाद्या काय म्हणायचं एखाद्या क्षेत्रामध्ये आपण कमी पडत असो तर या ठिकाणी ती जी उणीव हो आहे ती दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन पहा पूर्ण करण्यासाठी बा प्रयत्न करायचे किंवा या ठिकाणी माझ्याकडून ती जे प्रयत्न झाले नाही तर पहा माझे काय स्वप्न असतील की मला वकील व्हायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं तर ते जे स्वप्न आहे ती मी माझ्या मुलांकडून पा पूर्ण करणार आणि त्या पद्धतीने आपण काय करू या ठिकाणी त्या मुलांकडून ते जो अभ्यास वगैरे असेल तर तो या ठिकाणी आपण पूर्ण करून घेऊया आता आपण पा शिक्षक आहोत या ठिकाणी बरेच जण पहा हायस्कूलवरती पा काम करत असतील किंवा स्कूलवरती काम करत असतील त्यावेळेस बरेच पालक आपल्याला म्हणतात की मी शिकलो नाही माझ्या वेळेस मला हे नव्हतं परंतु ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पण या मुलाला देणार मोबाईल मी त्याला देणार मी मोबाईल कधी यूज केला नव्हता परंतु माझ्या मुलाला मोबाईल पाहिजे त्याला मी सायकल घेऊन देणार आता मुलाला चांगले कपडे असावीत मी फाटकी कपडे घालत होतो फाटके कपडे घालून शाळेत जात होतो चप्पल फाटकी तोटकी होती परंतु प्रत्येक गोष्ट पहा मला मिळत नव्हती परंतु या ठिकाणी मी माझ्या मुलाला देणार आहे या ठिकाणी असं सुद्धा म्हणता येतं कारण मला टापटीपणा करून किंवा या ठिकाणी करून शाळेमध्ये जाता येत नव्हतं मला गाडी घेण्याची इच्छा होती परंतु पहा माझी परिस्थिती नसल्यामुळे पहा मला गाडी घेता आली नाही परंतु आता या ठिकाणी हे जे स्वप्न आहे की माझ्या मुलाने पूर्ण करावं माझा मुलगा गाडी घेऊन किंवा बुलेट घेऊन शाळेमध्ये जावा आपल्याला उच्च शिक्षण घेता आले नाही याची रुखरुख असणारा जो पालक असतो तो आपल्या मुलांवरती महाविद्यालयात जाण्यासाठी तो दडपण आणतो म्हणजे या ठिकाणी त्याची इच्छा असो किंवा नसो या ठिकाणी बापाचं जे स्वप्न आहे त्याने ते, ते पूर्ण करायचं असतं या ठिकाणी आपला डॉक्टर होता आले नाही तेव्हा आपल्या मुलांनी किंवा मुलीने ती पदवी घ्यावी असे म्हणणारे आईवडील सुद्धा या ठिकाणी नेहमी दिसत असतात परंतु या ठिकाणी प्रतिपूरणमध्ये एकच प्रॉब्लेम असतो की ते म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी मुलांची इच्छा असो नसो तर ती इच्छा या ठिकाणी आईवडिलांतर्फे ती पूर्ण करून घेतली जाते या वृत्तीमुळे काही वेळा त्या मुलांच्या बाबतीत अडचणी निर्माण होतात कारण त्यांना त्यांची आवड तर नसते किंवा आवडतंही या ठिकाणी नसते मन, म्हणून म्हणजे या ठिकाणी त्यांना डॉक्टर व्हायचं नाही इंजिनियर व्हायचं नाही पण तरी सुद्धा इच्छे इच्छेखातील त्यांना त्या ते गोष्टी कराव्या लागतात म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो की या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दृष्टीने त्याची जी काही क्षमता असेल त्या क्षमतेप्रमाणे पा पुढं शिकू द्यावं परंतु त्या ठिकाणी पा पालकांची इच्छा आहे पालकांच्या इच्छे अनुसार मला ही गोष्ट करावी लागणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्या केल्या जातात म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं नसेल तर मी तेच स्वप्न दुसऱ्या क्षेत्रामध्ये पूर्ण करून घेईल किंवा या ठिकाणी माझ्या मुलांकडून त्या स्वप्न किंवा त्या इच्छा पा पूर्ण करून घेणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रतिपूरण आपल्याला संरक्षण यंत्रणा पा सांगता येईल तर ही उदाहरण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत तर तुमच्याकडून सुद्धा जे काही उदाहरणं वगैरे असतील ते तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या या ठिकाणी एक्झाम डेट अठतीस ऑक्टोबरलाच आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठीचे लेक्चर घ्या या ठिकाणी नक्कीच 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 आपण जे महत्वाचे टॉपिक आहे पण तेच घेत आहोत दमन आता या ठिकाणी पहा दमन या शब्दाविषयी पहा आपण बऱ्याच वेळा पहा पाहिला आहे चर्चा केलेली आहे थोड्या थोडक्यामध्ये चर्चा केली होती या ठिकाणी तुम्हाला रिप्रेशन दमन म्हणजे पहा रिप्रेशन याच्यावरती आता चांगल्या प्रकारचा तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी पहा क्लिअर होईल दमन म्हणजे काय तर पहा दमन म्हणजे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल विचार, असे विचार अशा वासना दाबून टाकण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून केला जातो तेव्हा त्याला दमन असं पहा म्हणतात म्हणजे या ठिकाणी मला समाज काय म्हणेल म्हणजे या ठिकाणी माझी प्रतिष्ठा आहे पण समाजामध्ये एक माझी इमेज आहे तर त्याला धक्का बसेल असा विचार करून अशा ज्या काही वाचना असतात किंवा ठिकाणी असे जे विचार असतात तर ते दाबून टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो त्याला या ठिकाणी दमन असं म्हणतात लक्षात घ्या दमन म्हणजे काय तर आपली एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे या ठिकाणी आपली समाजामध्ये नाचक्की होऊ शकते आपल्या प्रतिष्ठेला इजा पोचू शकते त्यावेळेस माहिती ती जी काही गोष्ट आहे ती समाजासमोर मी आणणार नाही तर ती माझ्या मनातल्या मनात साठवून ठेवणार त्या ठिकाणी दाबून टाकणार त्या दाबून टाकण्याची प्रक्रिया असे त्या ठिकाणी दमन असं पहा म्हटलं जातं आता या ठिकाणी पहा दमन आणि निरोधन पण निरोधन या ठिकाणी एक हा निरोधन सुद्धा या ठिकाणी संरक्षण यंत्रणेचा एक पहा प्रकार आहे निरोधन आणि दमन याच्यामध्ये पहा फरक आहे आता निरोधन म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे पहा जाणीवपूर्वक जेव्हा व्यक्ती मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याला पण निरोधन असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याकडून होतील त्या गोष्टी न करता त्या गोष्टीमध्ये न करता जाणीवपूर्वक आपल्या मनाला कंट्रोल करायचं आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं वळण लावण्याचा प्रयत्न केला जाऊ त्याला पण निरोधन असं पा म्हणायचं म्हणजे दमन ही जी दमनाची प्रक्रिया आहे ती दमनाची प्रक्रिया निरोधनच्या पुढची आहे म्हणजे या ठिकाणी काय होतं या ठिकाणी आपल्याकडून गोष्ट घडून जाते परंतु या ठिकाणी किंवा आपल्या बाबतीमध्ये ती गोष्ट घडते परंतु आपल्या समाजामध्ये इज्जत आहे त्याला प्रतिष्ठा आहे त्याला धक्का न पोहोचता किंवा पोहोचू नये म्हणून आपण ती गोष्ट माणसल्या मनात दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु निरोधन म्हणजे काय होतं निरोधन मध्ये काय होतं की या ठिकाणी ती गोष्ट होऊच नाही किंवा होणारच नाही यासाठी पहा जाणीवपूर्वक प्रयत्न करून या ठिकाणी आपलं मन दुसरीकडे पहा वळवलं जातं त्याला या ठिकाणी पहा निरोधन असं म्हणायचं दमन आणि निरोधन मला हा जो फर, फरक आहे लक्षात घ्यायचा आहे पण या ठिकाणी वाचनेचं अस्तित्व या ठे या ठिकाणी नसतं म्हणजेच या ठिकाणी तो भासवण्याचा प्रयत्न दमन किंवा दमनामध्ये पहा केला जातो या ठिकाणी जी वासना असेल म्हणजे कोणत्याही वाईट विचारांची वासना असेल किंवा ठिकाणी आपण म्हणूया जे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात तर त्याचं या ठिकाणी अस्तित्व नसतं परंतु या ठिकाणी त्या भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आपण वासनेच्या अहरी जात नाही हे दाखवण्याची या ठिकाणी पहा धडपड असते तर अशी व्यक्ती अशी व्यक्ती करते चिंता वाटत असेल तर आपण या ठिकाणी चिंताग्रस्त नाही भीती वाटत असेल तर आपल्याला कशाचीच पर्वा वाटत नाही असा दाखवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करत असते म्हणजे पहा बऱ्याचपैकी या ठिकाणी अशा व्यक्ती असतात की या ठिकाणी मी अशी व्यक्ती नाही परंतु या ठिकाणी अशा प्रकारची व्यक्ती आहे अशा प्रकारे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो धडपड केली जाते चिंताग्रस्त नाही टेन्शन नाही परंतु सुद्धा मी या ठिकाणी म्हणणार की मला कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही मी माझ्या तोंडावर चेहऱ्यावरती एक प्रकारचं हास्य आणण्याचा प्रयत्न करणार परंतु माझ्या मनामधून मी चिंताग्रस्त असतो किंवा या ठिकाणी एखाद्या गोष्टीची पा भीती वाटत असेल तर या ठिकाणी आपण जर समजा म्हटलो की मला भीती वाटते तर या ठिकाणी मला माझे मित्र असतील किंवा जो समाज आहे तो बा मला चिडवणार आहे नावं ठेवणार आहे की हा भेकड आहे हा भीतो म्हणून या ठिकाणी पहा मला जी भीती आहे ती भीती वाटत असेल तरी सुद्धा मी ते समाजाला दाखवणार नाही तर या ठिकाणी त्याची कशाची मला पर्वा वाटत नाही असं मी त्या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे या ठिकाणी पहा बंपकपणा आपण म्हणूया की बंपकपणा ज्या आपण बऱ्याच वेळेस पहा म्हणतो की हा बंपकपाना करतो की या ठिकाणी ह्याला टेन्शन येतं हा खूप म्हणजे घाबरतो तरी सुद्धा म्हणतो की मी घाबरत नाही म्हणजे पा अशी जे गो व्यक्ती असतात तर त्या ठिकाणी आपण म्हणूया की अशा व्यक्ती होती मानसिक ठिकाणी वाढत जातो आणि त्यामुळे गंभीर मानसिक विकृती या ठिकाणी होण्याची जी शक्यता आहे पहा ती निर्माण होत असते म्हणजे या ठिकाणी अशा व्यक्ती असतात आपल्या हे बोलून दाखवत नाहीत म्हणजे जरी भीती वाटत असली तरी सुद्धा व्यक्तीला सांगत नाही जर समजा भीती वाटत असेल तर त्याने असं काही पण फरक पडत नाही परंतु अशा व्यक्तींना असं वाटतं की माझ्या एका इज्जतीला किंवा जो काही प्रतिष्ठा आहे त्याला पहा धक्का पोहोचणार आहे अशी गोष्ट मी सांगितली तर किंवा समाजामध्ये माझं महत्व पहा कमी होईल त्याच्यामुळे पण हे ज्या काही व्यक्ती असतात त्या ठिकाणी मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे या ठिकाण जे व्यक्ती जे काही विकृती आहेत या ठिकाणी वाढत असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी दमन आणि या ठिकाणी जे निरोधन आहे पा सप्रेशन आहे तर हे दमनापेक्षा कमी तापदायक असते जे निरोधन सॉरी जे दमन आहे पण दमन या ठिकाणी तापदायक असतं त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गंभीर मानसिक विकृती निर्माण होत असतात परंतु निरोधनमुळे या ठिकाणी कमी तापदायक या ठिकाणी विकृती किंवा ताप किंवा टेन्शन या ठिकाणी कमी येत असतं कारण या ठिकाणी आपण दमनाची जे परिस्थिती आहे ती ओढवून घेत नाही या ठिकाणी निरोधनमध्ये या ठिकाणी काय होतं निरोधनामध्ये व्यक्ती जाणीवपूर्वक पा प्रयत्न करते या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या गोष्टी होऊ नयेत यासाठी पहा प्रयत्न करत असते इतर यंत्रणांमुळे पार पा इतर यंत्रणामुळे पहा ताण म्हणजे टेन्शन थोडा तरी पहा कमी होतो या ठिकाणी इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यामुळे पहा थोडा तरी ताण कमी होतो पण दमन या यंत्रणेमुळे या ठिकाणी ताण वाढतो आता हीच एक यंत्रणा अशा प्रकारची आहे की या यंत्रणेमुळे पहा ताण कमी होत नाही तर उलटतोपा वाढतो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पण उलट वाढतो आता का वाढतो तर हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या जर या ठिकाणी आपल्या मनामध्ये पहा एखादी गोष्ट असेल म्हणजे एक काहीतरी पहा मोठं घडलेलं आहे पा जर ते आपण गोष्ट पहा मनातल्या मनात पा साठवत गेलो कोणापाशी मित्र असेल आई वडील असतील किंवा अजून दुसरं मैत्रीण असेल तर त्या व्यक्तीला आपण ती गोष्ट सांगितली नाही तर ते मनामध्ये अजून पा साठत जाणार आहे आणि कधीतरी पहा त्या व्यक्त वस्तूचा किंवा त्या भावनेचा पास स्फोट होणार आहे तर त्यावेळेस पा ती जी गोष्ट आहे ती कोणत्याही व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीला पहा माहीत नसल्यामुळे पा कोणीही आपल्या पहा मदतीला येऊ शकत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी जे जो ताण आहे तर तो ताण या ठिकाणी या दमनमध्ये पा वाढत असतो दमनामध्येच ही जी गोष्ट असते की आपण ती गोष्ट कोणालाही ना सांगत नाही आपल्या मनामध्ये पण साठवून ठेवतो तर बालकांवरती जर अमुक कर करू नकोस अशा प्रकारची बंधने आपण फार लादली तर त्यांचे या ठिकाणी अपायकारक परिणाम या ठिकाणी होत असतात म्हणजे या ठिकाणी पहा जे लहान मुलं असतात त्यांना आपण म्हणतो की हे करू नको ते करू नको परंतु ते मूल या ठिकाणी तीच गोष्ट पा करत आणि या ठिकाणी ही जी काही गोष्ट असते तर ही गोष्ट त्या बालकाच्या मनामध्ये राहिली तर या ठिकाणी कदाचित ते जे मूल आहे त्याच्या मनामध्ये मा एखाद्या गोष्टीविषयी पण सांगायचं सा असेल त्याच्या बाबतीमध्ये एखादी चुकी चुकीची चुक गोष्ट घडलेली असेल त्याच्या मनामध्ये मा पहा टेन्शन असेल परंतु आईवडिलांनी अशा प्रकारचे संस्कार केलेले आहेत की तू हे करू नको ते सांगू नको तू शांत बस अशा प्रकारचे जर आपण त्याच्यामध्ये संस्कार केले किंवा त्याला लहानपणापासून आपण वळण लावलं तर ती जी व्यक्ती आहे पहा मोठा कितीही मोठा झाली तर ती व्यक्ती कोणालाही त्याचं टेन्शन सांगू शकत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असत त्या पहा जीवनामध्ये खूप अशा त्रासदायक पण ठरत असतात दमन ही एक अशी एक संरक्षण यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये कोणताही टेन्शन कोणताही ताप या ठिकाणी कमी होत नाही तर तो उलट वाढत असतो परंतु निरोधन तो कमी होतो आता या ठिकाणी दुसरं आपण एक उदाहरण याचं की अजहर हा लहान असताना वडिलांच्या मर्जीविरुद्ध जत्रेत गेला पण या ठिकाणी अझहर लहान होता या ठिकाणी अं वडिलांच्या मर्जी विरुद्ध पा जत्रेत गेला आणि तो हरवला तीन दिवस त्याला रस्त्यावरती राहावं लागलं विविध संकटांचा त्याला सामना करावा लागला पण त्याला ही घटना अजिबात आठवत नाही या ठिकाणी जी दमन जी गोष्ट असते त्या दमन गोष्टी म्हणजे वाईट घटना असतात तर त्या पहा ते काही 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 वेळा पण पूर्णपणे लक्षात घ्यायचं म्हणजे याला आपण असं म्हणता येतं की या ठिकाणी काही गोष्टी पा विसरून टाकणं काही गोष्टी जर विसरलं ना तर त्यावेळेस पा मानसिक विकृती निर्माण होऊ शकते परंतु काही गोष्टी त्या ते ठिकाणी ते विसरून टाकल्या जातात म्हणजे या ठिकाणी काय झालं आजर हा लहान होता त्यावेळेस तो वडिलांच्या मर्जीविरुद्ध जत्रेत गेला आणि तो हरवला तीन दिवस त्या रस्त्यावरती राहावं लागलं विविध संकटांचा सामना करावा लागला पण त्याला ही घटना अजिबात आठवत नाही याचं कारण काय झालं कशामुळे झालं तर याचं कारण असं झालं की या ठिकाणी मर्जी विरुद्ध तो जत्रेमध्ये गेला जर या ठिकाणी पा अजहरने आपल्या वडिलांना सांगितलं असतं की मी या ठिकाणी हरवलो होतो मला या मोठमोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आल्या होत्या तर या ठिकाणी एकतर वडिलांनी हाणलं असतं किंवा वडील काहीतरी बोलले असते त्याच्यामुळे त्याला एक ताण आलेला होता आणि तो ताण त्या ठिकाणी त्यांनी मोकळा केला नाही आणि त्याने काय केलं ती गोष्ट पहा मनामध्ये साठवली आणि ती गोष्ट या ठिकाणी वाईट होती खूप वाईट होती खूप त्याने वाईट अनुभव घेतले होते परंतु ते न सांगितल्यामुळे या ठिकाणी ती घटना ती त्याच्या मनपटलावरती आपण म्हणूया पूर्णपणे पहा पुसली गेली आणि त्याला ती घटना अजिबात सुद्धा आठवत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी दमन आपल्याला सांगता येईल अझरच्या उदाहरणामध्ये तो अजांत्यपणाने दुःखदायक आठवणी तो विसरून गेला आहे किंवा त्या आठवणींचं पा दमन झालेलं आहे या ठिकाणी पाच जास्तीत जास्त ज्या दुःखदायक आठवणी असतात किंवा जे दमन प्रक्रिया आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पा आपण विसरत असतो परंतु एखादी गोष्ट आपल्याला खूप त्रासदायक असते कारण ते आपण कधीही विसरू शकत नाही या संरक्षण यंत्रणे या ठिकाणी आपण दमन करणे असं पा म्हटलं जातं या ठिकाणी ज्या गोष्टी आपण पूर्णपणे विसरून जातो त्याला पहा दमन करणं असं पा म्हणतात दमन करणे या यंत्रणेत व्यक्तीला त्रासदायक किंवा भीतीदायक वाटणाऱ्या घटना व्यक्ती अजांतेपणे पा विसरून जाते कारण या ठिकाणी आपण त्या गोष्टी कोणापैकी सुद्धा बोलू शकत नाही त्याच्यामुळे पहा अजांत्यपणाने त्या गोष्टी आपण पहा विसरून जात असतो ज्या गोष्टी आपण विसरत नाही त्या गोष्टी आपण कधी विसरू शकत नाही ज्या गोष्टी आपण पहा आपल्या मित्रापाशी बोलतो किंवा बऱ्याच वेळेस कोणाच तरी बोलतो आपले आई वडील असेल बहीण असेल भाऊ असेल त्यांच्याबरोबर आपण त्या गोष्टी बोलतो परंतु कालांतराने आपण त्या गोष्टी विसरून जातो परंतु नंतर जेव्हा आपण मित्र वगैरे भेटतात बहीण भाऊ ज्यावेळेस एकत्र येतात जेव्हा कधी तो विषय निघेल त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींना पण पुन्हा उजाळा मिळतो आणि त्याच्यामुळे पण त्या गोष्टी या ठिकाणी आपण विसरू शकत नाही परंतु या ठिकाणी जर आपण ह्या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाही त्या गोष्टी फक्त आपल्या मनामध्ये असतील तर त्या गोष्टी आपल्याला परत पर त्या विषय निघण्याचा विषय त्या ठिकाणी येत नाही त्या गोष्टींना उजाळा मिळण्याचा विषय येत नाही त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी अजांतपणे पण विसरून जात असतो ज्या आठवणींमध्ये पराम राम मध्ये अप अपराधीपणाची भावना जागृत होते अशा आठवणींचं या ठिकाणी दमन होऊ शकतं आता दमन कोणत्या गोष्टींचं होत असतं की ज्या आठवणींमध्ये या ठिकाणी पराममध्ये अपराधीपणाची भावना जागृत होते म्हणजे या ठिकाणी अपराधीपणाची भावना ज्या व आठवणीमध्ये या ठिकाणी जागृत होत असते तर अशा आठवणींचंच फक्त या ठिकाणी पहा दमन होऊ शकतं लक्षात घ्यायचं आहे कारण अपराधीपणाच्या भावना या ठिकाणी जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण अपराधी आहोत तर हे आपण दुसऱ्या व्यक्तींना सांगत नाही ही यंत्रणा विसरणे यापेक्षा वेगळी आहे कारण विसरलेली गोष्ट कधीतरी आठवू शकते मात्र दमन झालेल्या आठवणी पूर्णपणे विसरल्या जातात आणि व्यक्तीला त्या कधीही आठवू शकत नाहीत तर अशा प्रकारे या ठिकाणी दमन यंत्रणा आहे दमन यंत्रणेमध्ये पहा एक तर ताण मोठ्या प्रमाणात वाढतो दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या काही आठवणी असतात तर त्या आठवणी आपण दुसऱ्याला सांगत नसतो किंवा ज्या काही वाईट घटना असतात अपराधीपणाची भावना असते त्याच्यामुळे त्या घटना गोष्टी आपण कोणापैसे व्यक्त करत नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी पहा कालांतराने पूर्णपणे विसरून आपण जात असतो आपल्या mm. नकळत त्या गोष्टी विसरल्या जातात तर अशा प्रकारे या ठिकाणी दमन आणि निरोधन तर ही संरक्षण यंत्रणा आहे पुढच्या या ठिकाणी संरक्षण यंत्रणा आहे पहा आजारीपणाचे सोंग घेणं या ठिकाणी पहा आजारपणाचं सोंग घेणं तर ही यंत्रणा या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यांनी वापरली असणार आहे असे कदाचित थोडे असतील की त्यांनी ती वापरलेली नसेल या ठिकाणी जर आज गणिताचा तास आहे मला गणित सुटत नाही मला माहिती तर मी या ठिकाणी काहीतरी नाटक करून घरी थांबणार की माझ्या पोटात दुखत आहे डोकं दुखत आहे किंवा या ठिकाणी आपल्याला अचानक चक्कर आली आणि चक्कर आली की या ठिकाणी आपण म्हणतो की तो आजारी आहे तर मी सर घरी जाऊ का त्याला घेऊन म्हणजे अशा गोष्टी होतात की आजारपणाचं सोंग घेणं घेणं या ठिकाणी आपण म्हणतो याला म्हणजे या ठिकाणी पहा कठीण परिस्थितीमधून काढता पाय घेण्याचा तिसरा प्रकार म्हणजे पहा आजारीपणाचं सोंग घेणं एखादी कठीण परिस्थिती आहे त्या ठिकाणी गळीत जर सोडवलं तर मला आता रट्टे बसणार आहेत ही कठीण परिस्थिती माझ्यासाठी आहे म्हणजे मा आता या ठिकाणी मला काय करावं लागणार आहे काढता पाय घ्यावा लागणार आहे यासाठी पहा मी आजारी सोंग घेणं म्हणजे या ठिकाणी मलिनर जिंक तर हा जो प्रकार आहे, तो आहे, आहे। त्या ठिकाणी मी वापरणार आहे संरक्षण यंत्रणा मी या ठिकाणी वापरणार आहे परीक्षेची अतिशय भीती वाटत असली तरी काही मुलांचे त्या दिवशी डोके दुखू लागते किंवा पोटात दुखू लागते आपल्यापैकी बघूया कि आता किती जणांचं पोटात दुखत होतं किंवा डोकं दुखत होतं बघूया थोड्या वेळ आपण कमेंटची तुमची वाट बघूया किती जणांचं या ठिकाणी डोकं दुखत होतं म्हणजे आता सुद्धा पण कदाचित दुखू शकतं अभ्यास झाला नाही पण टीईटीचा तर पण मी परीक्षेला सुद्धा म्हणजे जाणार नाही असं होऊ शकतं तर पहा आजारी सोंग या ठिकाणी आपल्यापैकी किती जणांनी घेतलंय या ठिकाणी कोणीही सांगणार नाही तर पहा या ठिकाणी परिस्थितीची अतिशय भीती वाटत असली तरी सुद्धा काही मुलांचं त्या दिवशी डोके दुखू दुखू लागतं किंवा पोटात दुखू लागतं तर याला आपण या ठिकाणी आजारपणाचं सोंग घेणं असं म्हणतो आजारपणामुळे आपल्या उणीवरती पा पडदा पडतो या ठिकाणी आपण ही कारण का सांगतो तर आपल्या ज्या काही उणीवा असतील किंवा मी या ठिकाणी अभ्यास केला नाही तर त्याच्यावरती पा पडदा पडणार आहे या ठिकाणी एवढेच नव्हे तर आजारामुळे आई एवढील जास्त सहानुभूती त्या ठिकाणी दाखवतात आणि ही जर ही जर का गोष्ट या ठिकाणी पण त्या मुलाला समजली की या ठिकाणी मी हे नाटक केलं की मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा जे काही सगळे उणीवा असतात सगळा जो काय अभ्यास आहे पा तो या ठिकाणी पहा मागे पडतो किंवा ठिकाणी तो दाखवण्याची गरज पडत नाही तर त्यावेळेस या ठिकाणी एक शारीरिक आणि मानसिक विकृती पण त्या मुलामध्ये पण निर्माण होऊ शकते आणि आयुष्यामध्ये तो प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतीही गोष्ट पूर्ण न करता त्याच्यामध्ये तो या ठिकाणी या संरक्षण यंत्रांचा वापर करणार आहे या ठिकाणी विवंचना भीती यांचा एवढा पगडा बसतो की त्यामधून काही शारीरिक विकृती पण निर्माण होऊ शकतात या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी शारीरिक जे विकृती आहे जर एखादा मुलगा पा या ठिकाणी या संरक्षण यंत्रांचा वापर करत असेल की आजारीपणाचं पहा सोंग घेत असेल तर ही आपल्या गोष्ट लक्षात आली पाहिजे या ठिकाणी हा जो प्रकार आहे किंवा या ठिकाणी जो टॉपिक आहे संरक्षण यंत्रणा एक शिक्षक म्हणून आपला माहिती असली पाहिजे कारण याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांची जे जीवन आहे पा बिघडवण्यापासून किंवा या ठिकाणी त्यांच्यामध्ये अशा प्रकारची विकृती निर्माण होण्यापासून त्यांना आपण वाचवू शकतो तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण ती संरक्षण यंत्रणा कोणती यूज करतात याचा आपण या ठिकाणी अंदाज घ्यायचा आहे जर ते सोंग घेत असेल तर या ठिकाणी पण त्यांना आपण योशी सांगायचं आहे की या ठिकाणी याच्यामध्ये काहीही होत नाही या ठिकाणी तुला याचा काही फायदा होणार नाही उलट लॉस होणार आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी ही आपल्याला पहा काय म्हणता येईल की जी संरक्षण यंत्रणा आजारीपणाचे सोंग घेणे तर ती अशा प्रकारची आहे पुढची या ठिकाणी अनिवार्य बलप्रवृत्ती किंवा कंपल्शन अनिवार्य बल प्रवृत्ती किंवा कंपल्शन कि वासना दडपण्यासाठीच्या दडपणामुळे एखादी शुल्लक दिसणारी कृती व्यक्तीकडून पण वारंवार केली जाते एखादी वासना आहे एखादी पाच चुकीची गोष्ट असेल तर ती दडपायची आहे ती दडपण्यासाठीच्या दडपणामुळे म्हणजे एखादी गोष्ट पहा दडपायची आहे त्याच्यापासून दडपण आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे तर त्या दडपणामुळे एखादी शुल्लक दिसणारी जी कृती आहे तर एखाद्या व्यक्तीकडून पहा वारंवार केली जाते पहा मुद्दाम केली जात नाही तर ती वारंवार त्या ठिकाणी होत असते तर या निरर्थक वाटणाऱ्या कृती अशावेळी पहा केल्या जातात म्हणजे पहा अनिवार्य बलप्रवृत्ती या ठिकाणी कंपल्शन आहे की या ठिकाणी काही एखादी चुकीची गोष्ट असेल ती दडपायची असेल तर हे दडपण हे टेन्शन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असतं आणि एखादी शुल्लक दिसणारी जी कृती आहे त्या ठिकाणी पा व्यक्तीकडून पहा केली जाते अशा निरर्थक वाटणाऱ्या कृती अशावेळी केल्या जातात म्हणजेच या ठिकाणी कोणाशी संभाषण करत असताना या ठिकाणी रुमालाने या ठिकाणी रुमालाने वारा घेतला जातो म्हणजे अशा व्यक्ती आपण पाहतो की या ठिकाणी कोणाशी संभाषण करत असताना असा रुमाल वगैरे फिरवतात बोलताना या ठिकाणी खांदा उडवणं रस्त्याने जाताना या ठिकाणी पा अंक मोजणं म्हणजे उगस काहीतरी शुल्लक गोष्ट या ठिकाणी करणं तर याला आपण या ठिकाणी काय म्हणूया अनिवार्य बलप्रवृत्ती ही जी संरक्षण यंत्रणा आहे ती नकळतपणे ती यूज करत असतात पहा पुढे या ठिकाणी पहा तेरावा समर्थन रेशनलायझेशन या ठिकाणी समर्थन तर आपले अपयशाचे खरे कारण न सांगता इतरांना संमत होईल अशी कारण देणं या ठिकाणी लक्षात घ्या आपलं जे कारण आहे त्या ठिकाणी खरं कारण आहे ते सांगायचं सा नाही तर या ठिकाणी इतरांना संमत होईल असे कारण देणे परीक्षेत नापास झाले विद्यार्थी आपण दोन तीन मार्कांनी नापास झालो प्रश्नपत्रिका नेहमी नेहमीप्रमाणे नव्हती तर ती वेगळी होती असं कारण त्या ठिकाणी पा सांगितलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं जे समर्थन आहे तर ते या ठिकाणी आपल्याला आपण स्वतःच्या बचावासाठी पहा देत असतो दहावीमध्ये असताना अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे तर ठीक आहे पा। गोगल सारखा हळ हलवणे तर पा या ठिकाणी मुलाखतीला गेलेला उमेदवार अयशस्वी झाला तर ती नोकरी तितकी आकर्षक नव्हती मला मनापासून तो व्यवसाय नकोच होता असं सांगणे म्हणजे सुद्धा या ठिकाणी पहा समर्थन समर्थन म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्या गोष्टींचं या ठिकाणी समर्थन करायचं आपलं बरोबर काय आहे आपली जी काही कारण असेल चुकीची ती दाखवायची नाहीत म्हणजे पहा मुलाखतीला गेलेला उमेदवार अयशस्वी झाला परंतु तो त्या ठिकाणी सांगणार नाही की पहा मी अशी अयशस्वी झालो किंवा माझी मुलाखत व्यवस्थित झाली नाही तर तो तो सांगतो की ती नोकरी या ठिकाणी तितकी आकर्षक नव्हती चांगली नव्हती आणि मला सुद्धा त्या ठिकाणी मनापासून तो व्यवसाय नकोच होता अशा प्रकारे या ठिकाणी सांगत असेल कोण तर त्याला या ठिकाणी समर्थन करणं असं पण म्हटलं जातं आणि हा या ठिकाणी समर्थनाचा पण दुसरा प्रकार म्हणजे पाहिजे तेच या ठिकाणी पण मिळाले समर्थनाचा दुसरा एक प्रकार आपल्याला सांगता येतो की आपल्या जीवनामध्ये आपलं जे जी पाहिजे जे हवं होतं तेच या ठिकाणी मिळालं असं ज्यावेळेस ती व्यक्ती सांगत असते तर त्यावेळेस एक हा समर्थनाचा प्रकार असतो म्हणजे आपल्या नशिबात जे आहे तेवढंच या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्तही मिळणार नाही त्याच्यापेक्षा पहा कमीही मिळणार नाही म्हणजे या ठिकाणी काय होतं एक ऍडजस्टमेंट करण्याची सवय या ठिकाणी पण लागते म्हणजे या ठिकाणी मला पहा कलेक्टर व्हायचं आहे परंतु या ठिकाणी माझी तेवढी कुवत नाही तर ही गोष्ट पण मी ओळखली मग आता या ठिकाणी मी काय म्हणणार की मला कलेक्टर व्हायचं नाही त्यापेक्षा मी शिपाई होईल म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे कलेक्टरमध्ये काय आहे अशा प्रकारे मी काहीतरी तिथं सांगून मोकळा होईल म्हणजे कलेक्टर होणार जे काय टेन्शन आहे तर ती मी पहा कुठेतरी पण कमी करण्याचा प्रयत्न करणार म्हणजेच या ठिकाणी मला जे पाहिजे होतं माझ्या नशिबात तेच होतं की मला या ठिकाणी शिपाई व्हायचं होतं मी शिपाईच या ठिकाणी होणार होतो म्हणजे या ठिकाणी पहा मी स्वतःचं जे समाधान आहे पा ते करून घेत असतो म्हणजे मी अभ्यास केला होता त्या मानाने या ठिकाणी जास्त गुण मिळाले म्हणजे या ठिकाणी मी अभ्यास थोडाच केला होता त्या मनाने मला या ठिकाणी जास्त गुण मिळाले म्हणजे मी जरी भरपूर अभ्यास केला असेल परंतु मला माहिती होतं की या ठिकाणी मला अभ्यास केला तरी सुद्धा मला पेपर व्यवस्थित सोडवता आला नाही परंतु मी तसं सांगणार नाही तर मी असं सांगणार की या ठिकाणी मी अभ्यासच कमी केला होता परंतु मला त्या, त्या जास्त गुण मिळाले तर याला सुद्धा म्हणजे आपला जो मुद्दा आहे तो या ठिकाणी सांगणं किंवा त्याला या ठिकाणी समर्थन करणं या ठिकाणी आपल्याला मानता येतं अशा प्रकारे या ठिकाणी समर्थन या संरक्षण यंत्रणेचा आपण वापर करत असतो पुढचा या ठिकाणी प्रकार आहे पहा प्रतिक्रियात्मक वृत्ती रिॲक्शन फॉर्मेशन प्रतिक्रियात्मक वृत्ती तर आपल्या मनातील एखादी वासना असेल एखाद्याबद्दलचा द्वेष असेल इतरांना दिसू नये म्हणून विरुद्ध आचरण करण्याचा लटका प्रयत्न व्यक्ती करत असते पण या ठिकाणी जे लटके प्रयत्न आहेत ते पहा करत असतात एखाद्या म्हणजे मुलाबद्दल एखाद द्वेष असेल तर तो दुसऱ्यांना दिसू नये यासाठी फक्त दुनियेसमोर किंवा त्या व्यक्तीसमोर पा चांगलं वागायचं म्हणजे काहीतरी कौतुक वगैरे करायचं आणि त्याच्या पाठीमागं परत त्याला काहीतरी दुष्णे द्यायची किंवा जे चुकीचं वागणं आहे ते आपलं चालू ठेवायचं तर अशा प्रकारे या ठिकाणी याला आपण पहा प्रतिक्रियात्मक उत्ती असं या ठिकाणी संरक्षण यंत्रणा म्हणतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येतं की एका स्त्रीला आपल्या सावत्र मुलाबद्दल या ठिकाणी मनातून द्वेष आहे पण शेजारणी जवळ बोलताना किंवा इतरांसमोर ती वागताना आपण त्या मुलाचे फार कौतुक करतो आपण फार प्रेमळ आहोत असे ती दाखवते पण पन... कोणी पाहत नसतील तेव्हा मात्र सावत्र मुलाला ती वाईट वागणूक देते इतरांसमोर मात्र प्रेमाची गंगा जो वाहत आहे असे ती दाखवते पहा अशा प्रकारच्या या ठिकाणी समाजामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाजूला सुद्धा या प्रकार या ठिकाणी होत असतो या ठिकाणी जे आपलं मूळ आहे त्या ठिकाणी वेगळंच दाखवायचं वेगळंच असतं या ठिकाणी समाजाला दाखवण्याचं या ठिकाणी दाख जी वृत्ती असते ती वेगळी असते याला या ठिकाणी पण प्रतिक्रियात्मक वृत्ती असं पहा म्हणतात रिॲक्शन फॉर्मेशन असं पहा म्हणतात या ठिकाणी जर नाव वेगळं आहे परंतु या ठिकाणी याला नेमकं काय म्हटलं जाते जे उदाहरण या ठिकाणी वेगळी आहेत त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी थोडासा लक्षात ठेवा प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणजे काय तर या ठिकाणी आपण जसं आहोत तसं या ठिकाणी दुनियाला दाखवायचं नाही या ठिकाणी दुनियाला जसं पाहिजे तसं आपण या ठिकाणी पण दाखवायचं म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपलं जे आचरण आहे ते चांगलं असण्याचा या ठिकाणी लटका प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रतिक्रियात्मक वृत्ती तर अशा प्रकारे या ठिकाणी हा पुढचा जो प्रकार आहे तो अजून पण राहिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रकार आहे पहा परागमन किंवा रिग्रेशन परागमन आणि रिग्रेशन या ठिकाणी लक्षात ठेवायचं परागमन किंवा रिग्रेशन धकादकीच्या प्रसंगांना तोंड नेता पा पलायन करण्याच्या प्रवृत्तीमुळे या मानसिक यंत्रणेचा अवलंब केला जातो या ठिकाणी रिग्रेशन आहे किंवा परागमन आहे तर या यामध्ये सुद्धा या ठिकाणी पहा जे काही धकादकीचं जीवन आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी पहा पलायन करण्याच्या प्रवृत्तीमुळे या ठिकाणी या मानसिक प्रवृत्तीचा किंवा यंत्रणे अवलंबून केला जातो परागमन किंवा रिग्रेशनचा अडचणीच्या वेळी काही प्रौढ व्यक्ती हाताश होऊन लहान मुलांसारख्या रडतात किंवा आदळ आपटपा करत असतात तर त्यावेळेस या ठिकाणी परागमन हा जो काही संरक्षण यंत्रणा आहे पण ती होत असते म्हणजे काय तर या ठिकाणी अडचणीच्या वेळी काही ज्या प्रौढ व्यक्ती असतात तर त्या ठिकाणी टेन्शन आलेलं आहे की या ठिकाणी मी ही जी काही गोष्ट आहे पण जेपू शकत नाही किंवा त्या प्रसंगाला तोंड देऊ शकत नाही त्यावेळेस मी काय करणार की लहानपणी मला खूप काहीच टेन्शन नव्हतं कारण या ठिकाणी जे लहान मुलं असतात त्यांना काही देणं घेणं नसतं आपण सगळ्या गोष्टी करत असतो परंतु जे लहान वयामध्ये असतं त्यावेळेस मला काही टेन्शन नव्हतं म्हणून आता टेन्शन आहे तर मी लहान मुलासारखं त्या ठिकाणी वागणार म्हणजे लहान मुलासारखं हातात शोध लाडणार तर त्यावेळेस या ठिकाणी आदळ आपण आपण करत असतो तर त्याला पा परागमन किंवा इरिगेशन किंवा रिग्रेशन जी काही संरक्षण यंत्रणा आहे तर त्याचा या ठिकाणी आपण यूज करत असतो म्हणजे पहा आता याच्यामध्ये काय होतं प पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जे असे वर्तन आहे पहा रिग्रेशनचं तर ते या ठिकाणी प्रमाण अधिक असतं या ठिकाणी एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही की या ठिकाणी परागमन जी काही संरक्षण यंत्रणा आहे त्याचा वापर केला जातो आदळ आपट होत असते रडणे धुसबुस धुसपूस करणे भांड्यांचे आदळ आपट करणे मी आपली माहेरीत जाते मुळी असा सारखा धाक घालणे या सर्व गोष्टी या ठिकाणी या परागमनाच्या निर्देशक असतात तर या ठिकाणी हे जे प्रमाण आहे त्या ठिकाणी थी, बऱ्यापैकी सर्वांमध्ये असावं या ठिकाणी म्हणजे प या, या गोष्टी होतच असतात रडणे असतील धुसभूस असेल, असेल भांड्याची आदळापटपा करणं किंवा आपली मी आपली माहेरी जातीमुळे अशा ठिकाणी सारखा दाग दाखवला जात असेल त्या ठिकाणी आपण म्हणायचं की हे परागमनाचे निर्देशक होत आहेत लहानपणीचा सुखद काळ हा प्रौढपणे सारखा आठवून वर्तमानकालीन कठीण परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न या परागमनामध्ये केला जातो म्हणजे या ठिकाणी जे लहानपण आहे ते खूप सुखकारक असतं खूप छान होतं म्हणून या ठिकाणी प्रौढपणे जे काय दुःख आहे जे काय टेन्शन आहे ते विसरण्यासाठी आपण या ठिकाणी लहान होणं म्हणजेच या ठिकाणी लहानासारखं आपण पहा वर्तन करणं तर याला या ठिकाणी आपण परागमन असं म्हणूया तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले जे काही संरक्षण यंत्रणा आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत ज्या संरक्षण यंत्रणा आहेत त्या सगळ्या जवळजवळपास सगळ्या घेण्याच्या या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जी उदाहरणं आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी पण व्यवस्थितपास समजून सांगितलेली आहेत तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी काही जे प्रकार आहेत पण ते तुम्हाला समजले नसतील या ठिकाणी त्याच्यामुळे पण ते परत परत एकदा पहा स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतः या ठिकाणी व्हिडिओ व्यवस्थित पाहून नोट्स काढून घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संरक्षण यंत्रणा पण ते व्यवस्थित समजतील आणि या ठिकाणी आपण दुस जो काय दुसरा टॉपिक घेणार आहोत प्रतिमाने पा आपण एकदा परत रिपीट घेऊया तर त्यावेळेस हा जो जो काय घटक आहे तो सुद्धा घेऊया परंतु त्याच्यामध्ये फक्त जे महत्त्वाचे असतात म्हणजे ज्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर तेच घेऊया आणि त्याच्यावरती पहा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असतील या ठिकाणी आपण जे प्रत्येक टॉपिक घेतो प्रत्येक टॉपिक घेत असतो त्या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला पहा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत प्रश्न आपण त्या ठिकाणी एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पाहूया की या टॉपिकवरती कशा पद्धतीने कोणते प्रश्न विचारले जातील तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे पहा संरक्षण यंत्रणा आहे ते पाहिल्या आहेत संरक्षण यंत्रणा पा किती असतील तर हे या ठिकाणी भरपूर आहेत या ठिकाणी परंतु जेवढ्या आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आपण पा घेतलेल्या आहेत ज्या महत्वाच्या आहे आहेत त्या ठिकाणी आपण पा घेतलेल्या आहेत तर ठीक आहे पहा आता जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर याच्यावरती तुम्ही पहा क्वेश्चन्स विचारू शकता किंवा तुमच्या इतर काही शंका असतील टेस्ट सिरीज घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता एक पाच मिनिट आपण पा चर्चा करूया आणि त्यानंतर या ठिकाणी आपण थांबूया तर या ठिकाणी पहा टेस्ट सिरीज संदर्भामध्ये ज्यांना टेस्ट सिरीज पहा घ्यायची असेल पहा तीस तारखेला पहा परीक्षा आपली होणार आहे त्याच्यामुळे पहा टेस्ट सिरीज तुम्ही घेऊन त्याची पहा प्रॅक्टिस करायची आहे मग सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त टेस्ट सिरीज घेऊन टेस्ट घेऊन फक्त या ठिकाणी प्रश्न वाचू नका तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही एका कमीत दहा वेळापास रिव्हिजन करा एका टेस्टची तुम्ही पहा दहा वेळापास रिव्हिजन करायचीच आहे या ठिकाणी कंपल्सरी दहा वेळा रिव्हिजन करायची आहे तरच तुम्ही पहा टेस्ट सिरीज घ्या अन्यथा टेस्ट सिरीज पण घेऊ नका लक्षात घ्या टेस्ट सिरीज का घ्यायची ही तुमच्यासाठी का आहे तर तुम्हाला त्याचा फायदा होवा म्हणून जर तुम्ही ती फक्त घेतली तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा काही पण यूज केला नाही एखादी टेस्ट सिरीज सोडवली आणि नंतर तुम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही जे प्रश्न आहे ती मी पहा स्वतः काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी माहिती बा कोठेही पाहायला मिळणार आहे पण प्रत्येक प्रश्नाचं बालमानासाठी प्रश्न असतील त्या प्रश्नाचं पहा स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे एका प्रश्नाच्या स्पष्टीकरणामधून तुमचे दोन ते तीन प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे पहा प्रत्येक जे काही टेस्ट सिरीज आहे ती पा दहा दहा तुम्ही सोडवा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित पाय व्यवस्थित वाचा प्रत्येक वेळेस त्याची रिव्हिजन करत जा त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा पण नक्की फायदा होणार आहे तर पण एका महिन्यासाठी आपण जे टेस्ट सिरीज आहे पण तीस दिवसांसाठी पण एकशे नव्याण्णव आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पहा सध्याची जी टी आहे टी टी बरोबर पहा सीटेटचे सुद्धा पहा क्वेश्चन पेपर किंवा सीटेट किंवा सिटी जी का टेस्ट सिरीज आहे ती पण तुम्हाला अवेलेबल आहे जर पण नव्वद दिवसांची घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला जर सिटेट परीक्षा द्यायची असेल तर पण नव्वद दिवसांची घ्या तुम्हाला दोनशे नव्याण्णव तुम्हाला, दोन तुम्हाला मिळून जाईल तर ज्यांना घ्यायची असेल पण त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं पहा एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बारा तर या नंबरवरती पहा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला टेस्ट सिरीज संदर्भामध्ये माहिती दिली जाईल तर पहा रोज रोजचा जो काय टायमिंग असतो तो आपण साडेनऊ वाजता आपण स्टार्ट करत असतो डेली क्लास आपला पण नऊवीस ला सुरू होतो नववीस ला नववीस ते साडेनऊ हो। या दरम्यान आपला क्लास सुरू होत असतो बऱ्याच यंत्रणा सेम आहेत कसं ओळखावं हो। त्या या ठिकाणी पण नंतर मी तुम्हाला या संदर्भात सांगेल की ज्या यंत्रणा आहेत त्या नेमक्या सेम कोणकोणत्या आहेत तर यासाठी पहा फक्त तुम्ही एकदा रिव्हिजन करायची आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी पहा क्लिअर होऊन जातील जी उदाहरणं आहेत ते पहा उदाहरणं लक्षात ठेवा उदाहरणावरून तुम्हाला ज्या यंत्रणा आहेत त्या क्लिअर होतील तुमच्या यंत्रणेचा वरचा जो प्रश्न आहे तो पहा चुकणार नाही उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत तर ठीक आहे पहा या ठिकाणी पेपर सेकंडची नवीन टेस्ट कधी टाकणार आहे तर आपण या ठिकाणी शनिवार किंवा रविवारी आपली दुसऱ्या पेपरची टेस्ट होईल त्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती माहिती टाकली जाईल ठीक आहे पण सर्वांना गुड नाईट सर्वांना धन्यवाद